हॅलो फ्रेंड्स, मी गुलशन मिलदार आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण गेले काही दिवस झाले आपली कंबाईनचे मॅरेथॉन सुरू, ठीक आहे ना. तर या मॅरेथॉनमधला आजचा जो आपला दिवस आहे किंवा आजचं जे आपलं लेक्चर आहे तर ते आहे मॅथ्स आणि रिझनिंगचं. सो आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये आपण 2023 आणि 2022 आलेले पेपर पाहणार आहेत की जे ग्रुप बीला आणि ग्रुप सीला आलेले, ठीक आहे ना. तर चला जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट मुद्द्यामध्ये हात घालूया आणि डायरेक्ट पेपरला स्टार्ट करूया, ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण सुरुवातीला जो पहिला पेपर पाहतोय तर तो कुठला आहे, तो आहे 2023 पेपर. अल लक्षात, कंबाईनचा ग्रुप बी आणि सीचा एकत्रित पेपर होता त्यावेळेला, अल लक्षात, मागच्या वर्षीचा. सो सगळ्यात पहिलं उदाहरण पाहूया. बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौ सेमी असेल आणि त्याचे परिघ क्ष सेंटीमीटर असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असणार. एकदम सोपं आहे की जे क्षेत्रफळ आहे तर तेच काय आहे, परिघ म्हटलं आहे, अल लक्षात, याचा अर्थ सरकमफरन्स. मग क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं माहिती ना, पाय आर वर्ग, आणि परिघ म्हणजे काय असतो, 2πr असतो. म्हणजे याचा अर्थ जर पाय आणि पाय जर कधी कॅन्सल झालं तर हा इथं आर वर्ग आहे आणि हा सुद्धा कॅन्सल होणार, याचा अर्थ आरची जी किंमत आहे तर ते आरची व्हॅल्यू आपल्याला किती मिळते, 2 सेंटीमीटर, अल लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूया. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्या, 60 रुपयाचा तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती. पहा, एकदम सोपं काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं, 2340 रुपयाला विकला म्हणजे तोटा झाला की नाही. मग जर 2340 रुपयाला विकल्यानंतर तोटा झाला, याचा अर्थ नफा कधी झाला असता, तर जर 60 रुपये अजून जास्त मिळाले असते तर मात्र नफा झाला असता. म्हणजे याचा अर्थ असा आहे, 2340 मध्ये जर 60 रुपये कधी ॲड केले तर याचा अर्थ 2400 रुपये आपल्या हातामध्ये आले असते. आपल्याला विचारलं तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती, याचा अर्थ 2400 रुपयाला शर्ट खरेदी केले. अल लक्षात, आता एकूण शर्ट किती, 15. मग जर आपण 2400ला 15ने जर कधी भागलं तर आपला अँसर किती येणार, 160 रुपये. सो याचा अर्थ असा आहे की जो प्रत्येक शर्ट आहे तर त्याची किंमत किती आहे, 160 रुपये. आपण भागून पाहू शकतो, 15 × 15, 24 मधून जर कधी 15 गेले तर 9 आणि 15 × 90 होतात. चला पुढं पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा गुणाकाराचा प्रश्न आहे. याला सोडवण्याचे एक दोन प्रकार आहेत. तुम्ही ए आणि बी, म्हणजे याचा अर्थ ए घन आणि बी घन, यांचा वापर करून तुम्ही सोडवू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मेन मुद्दा काय माहिती का, एक्झामला गेल्याच्या नंतर अल लक्षात आपलं वेगळं पण सिद्ध करण्यापेक्षा महत्त्वाचा इशू असा आहे की आपण किती पटकन उदाहरण सोडवतो. मला विचाराल तर एकदम साध्या पद्धतीमध्ये उदाहरण असं आहे, पॉईंटचा गुणाकार बऱ्यापैकी सगळ्यांना येतो. एकाचा गुणाकार 3 वेळेस, याचा अर्थ गुणाकार एकच येणार आहे, आणि 3.0 घर, याचा अर्थ इथं अँसर येणार आहे 0.001. प्लस पाहू शकतात प्लस. आता 2चा गुणाकार, याचा अर्थ 8, आणि एकूण दशांश घर किती, 2, 2, 2, म्हणजे 6 दशांश घर, याचा अर्थ 0.1, 2, 3, 4, 5, आणि या ठिकाणी येणार 8. छेदाला पुन्हा या ठिकाणी 2 जो आहे तो 3 वेळेस आहे, याचा अर्थ 8 येणार, म्हणजे याचा अर्थ गुणाकाराला 0.008. आणि याची गोष्ट आली पहा, 4 × 16, 16 × 64, याचा अर्थ पुन्हा 1, 2, 3, 4, आणि या ठिकाणी आला 64. जर याला आपण पुढं जाऊन सोडवलं तर या दोघांची जर कधी आपण बेरीज केली तर एकदम सोपं काम आहे. बघा, 0.01008 छेदाला 0.008 064. तर तुम्ही ए आणि बी वापरण्यापेक्षा काही पट सोपं आहे. जर या मार्गाने कधी गेले तर पटकन अँसर येतं. तुम्ही पाहू शकतात वरची संख्या 1008 आणि खालची संख्या आहे 8064, याच्या 8 पट आहे, याचा अर्थ डायरेक्ट भाग जाणार आहे 8 म्हणजे 1/8. वरती दशांश घरांची आणि खाली दशांश घरांची संख्या सारखी आहे, याचा अर्थ उत्तर आलं 1/8, दशांश घर कॅन्सल झाले. आणि 1/8 दुसरं काही नसून त्याचा अर्थ काय आहे, 0.125, म्हणजे याचं जे अँसर आहे तर ते आहे सेकंड. चला पुढं जाऊया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 7 होते. एकदम सोपं काम असं आहे. 4, 6, 7 हे जे गुणोत्तर आहे हे कधीचं आहे माहिती का, 7 वर्षांपूर्वीचं. इथं विचारलंय तर त्यांचे आजचे वय किती, आजचं वय विचारलं याचा अर्थ असा आहे की ऑप्शनमध्ये जेवढे दिलेले आहेत तर ते आजचे वय आहेत. आणि हा जो रेशो आहे हा आजच्या वयाचा नाही, हा 7 वर्षापूर्वीच्या वयाचा आहे. मग याच्यावरती एकदम साधं सोल्युशन आपल्याकडं असं आहे, आपण जर कधी सर्वांच्या वयातून 7 वजा कधी केलेत आणि पहिल्याला 4ने भागलं, दुसऱ्याला 6ने, आणि जर तिसऱ्याला 7ने भागलं आणि भाग गेला तर याचा अर्थ ते जी कंडिशन आहे तर ती आजच्या वयाला लागू होणार आहे. मग तुम्ही कोणतीही कंडिशन वापरा. समजा मी काम करतो सुरुवातीची घेतो, समजा शेवटची घेतो. आता जो तिसरा व्यक्ती आहे तर त्याचं वय 22 आहे, मग 7 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 22 मधून 7 कधी गेले तर 15. 15 आलं, मग 7 वर्षापूर्वी त्याचं जे वय आहे ते 7च्या पटीत असायला हवं होतं, मात्र इथं काही येत नाही आहे. अल लक्षात, सोय कॅन्सल झालं. पुन्हा या ठिकाणी 26
20 मधून जर कधी 7 गेलेत तर या ठिकाणी येणार 19 हे सुद्धा 7 पटीत येत नाही. इथं 30 पाहून घ्या, 30 7 गेले तर 23 येणार, हे सुद्धा येत नाही. एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन पाहूया. एका माणसाने बँकेकडून 10.12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने रुपये 5,400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? सिंपल फंड असा आहे, तुम्ही विचार करू शकता, सरळ व्याज आहे आणि सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी कसं असतं, समान राहतं. मग आज जर समजा पहिल्या वर्षी जर कधी 12% जर कधी एखादी रक्कम घेतली तर 3 वर्षांसाठी टोटल त्याला किती दर लागला? एका वर्षाचा 12% म्हणजे 3 वर्षांचा 12 त्रिका 36%. 36%ला आपण कसं लिहितो, 36/100. म्हणजे याचं लॉजिक असं आहे, जर 100 रुपये तुम्ही कोणाकडून घेतले तर तुम्ही 3 वर्षानंतर 100 वर 36 रुपये एवढं व्याज देतात. मग जर 100 वर 36 एवढं व्याज देत असाल तर तुम्ही कोणत्या रकमेवर 5,400 एवढं व्याज दिलं? लक्षात, एकदम सोपं, 100 वर जर 36 व्याज दिलं तर कोणत्या रकमेवर 5,400 व्याज दिलं? तुम्ही तिरपा गुणाकार करून याचा आन्सर काढू शकतात, पण मी थोडं याला भाग देतो. लक्षात बघा, याला एक भाग देऊन पाहूया. 18 भाग दिला तर 18 × 36 आणि या ठिकाणी 18 × 54 300 आलेत. ठीक आहे, 2 जर कधी आपण 150 गुणलं तर 300 मिळतात. मग खाली जो 100 आहे जर त्यालासुद्धा आपण 150 गुणलं तर या ठिकाणी आन्सर आपलं असणार आहे 15,000. ठीक आहे ना, सो त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? तर रक्कम आहे 15,000. सो पर्याय क्रमांक आहे आपला 3. चला पुढे जाऊया बघा. सो एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? सगळ्यात महत्त्वाचं हे बघा, आजची किंमत किती आहे 16,000 आणि दरवर्षी 5% किंमत उतरते, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ असा, जर पहिल्या वर्षी 16,000 आहे तर दुसऱ्या वर्षीची किंमत 5% उतरली, म्हणजे याचा अर्थ जी 100% होती त्याच्यातून 5% कमी झाले, 95%. आता ही जी एवढी अमाऊंट आहे तर ही आपल्यासाठी 100% आहे आणि पुन्हा याचे अजून 5% उतरले, म्हणजे याचा अर्थ असा 95%. ठीक आहे, सो याचा अर्थ असा आहे, 16,000 × 95% म्हणजे 95/100 × 95/100. सो हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, हा एक गेला, हा एक गेला, त्याच्यानंतर 5 × 2 = 10 होतात, 19 × 5 = 95, 2 × 1 = 2, 8 = 16 होतात, 19 × 8 = 52 होतात आणि 152 × या ठिकाणी आहे 95. जर आपण 152 आणि 95 गुणाकार केला तर डेफिनेटली आपल्याला जी संख्या मिळते तर ती आहे 14,440. ठीक आहे, चला सो पर्याय क्रमांक आहे 3. पुढे पाहूया. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? जो प्रश्न आपण पाहतोय तर हा प्रश्न आहे मित्रांनो आपला सक्सेसिव पर्सेंटेजचा, ज्याला म्हटलं तर क्रमिक वाढ. ठीक आहे ना, मग समजा सुरुवातीचं जे भाडं आहे जर आपण ते 100 कधी मानलं तर सुरुवातीचं भाडं हे 20% वाढवलं, म्हणजे याचा अर्थ 20 रुपये वाढवले, याचा अर्थ 120 झालं. त्याच्यानंतर सलग 2 महिन्यात काय घटना घडली आहे? पहिले 10% वाढला, लक्षात, पहिले जे आहे तर ते 10% वाढलं, म्हणजे 120 चे 10%, याचा अर्थ 12 वाढलं, म्हणजे झालं ते किती 132. आणि त्याच्यानंतर पुन्हा 25% वाढलं, मग 25% वाढलं, मग आता हे 25% कोणाचे? लक्षात ठेवा, हे 20% याचे होते, हे 10% 120 चे काढलेत, मग आता या ठिकाणी हे जे 25% आहेत हे कोणाचे काढणार? आपण 132 चे. ठीक आहे, मग जर 132 चे 25% कधी काढले तर एकदम सोपं काम आहे, बघा 132 चे 25% काढणं. तुम्ही तात्पुरता विचार करा, 25% आपण कसं लिहितो रे, 25% म्हणजे 25/100, म्हणजे याचा अर्थ 104, म्हणजे 4 × 3 = 12 आणि 4 × 3 = 12, याचा अर्थ 33 वाढलेत, लक्षात ठेवा, किती वाढले 33, म्हणजे याचा अर्थ हे झालं 165. सो शेवटच्या रिझल्टमध्ये काय मिळालं? लक्षात, शेवटच्या रिझल्टमध्ये पहा आपल्याला काय मिळालं, सुरुवातीला होते 100 आणि शेवटी फायनल झाले 165. सो 65% भाव वाढला, लक्षात, किंवा 65% जे आहे भाड्यामध्ये वाढ झाली. सो 65% जे आहे पर्याय क्रमांक पहिला आपलं हे आन्सर येणार. ठीक आहे, चला पुढे जाऊया बघा. काय दिलंय? सोपा प्रश्न आहे, सोडवायला सांगितलं आहे. बघा, -2 + 3 किती होतात रे? -5 × 5 × 3 = 8 पुन्हा भागीला होतात 5/6 -6 + 4 - 10 भागीला -7 + 5 - 12. ठीक आहे ना, सो -5 × 8 = 5 असं लिहूया, 6/6 या ठिकाणी पहा काय,
-10 / 12 -5 - 5 कॅन्सल झाला, वरती 8 शिल्लक राहिला, -- कॅन्सल, 2 × 5 = 10, 2 × 12 इथं आलं 5/6। जर याला पुढं सोडवलं तर 8 × 5/6 उलटा होणार 6/5, 8 × 48 होतात, आणि 48 जर 5 भागलं तर आन्सर येतं 9.6। याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक आहे आपला 4। ठीक आहे, चला पुढं पाहूया। एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, म्हणजे 19व्या डावामध्ये लक्षात ठेवा किती 98 धावा करतो, आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 वाढते। तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल? 19व्या डावानंतर सरासरी किती? एकदम सिंपल फंडा आहे, सरासरी 4 वाढली की नाही। मग जर सरासरी 4 वाढली तर याचा अर्थ आधी काहीतरी सरासरी असेल। मग या ठिकाणी 19व्या डावात काहीतरी घटना घडली, म्हणजे 19च्या आधी तर 18 खेळ खेळला असणार आहे। मग आपण असं जर कधी गृहीत धरलं की 18 डावांमध्ये त्याचे सरासरी जे रन असेल, जर ते एक्स मानले, म्हणजे एका मॅचमध्ये जर एक्स रन आहे तर 18 मॅचेस रन किती झाले? 18x, हे झाले 18 मॅचेस रन। पुढं तो एक मॅच खेळला 19व्या क्रमांकाची, त्याच्यामध्ये त्याने रन किती काढलेत? 98। म्हणजे आता हे टोटल जे आहे तर हे 19 मॅचेस रन झालेत, आणि या 19 मॅचेसमध्ये आता त्याची सरासरी किती काउंट होते? 4 वाढलेली, म्हणजे जी एक्स होती ती एक्स प्लस 4 झाली। ठीक आहे, सो 18x + 98 = 19x + 19 = 76। हा 18x जर तिकडे गेला तर मायनस होणार, 19x मधून 18x गेला एक्स, आणि 98 मधून जर 76 कधी गेला तर किती येणार? 22। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ही जी एक्स आली, आपलं उत्तर जे आलं 22, हे 18 मॅचेसचं होतं, लक्षात ठेवा। 18 डावांची सरासरी होती 18x, म्हणजे 18ची सरासरी होती 22। आपल्याला 19व्या डावाची विचारली, लक्षात ठेवा 19व्या डावानंतरची सरासरी किती? साहजिक गोष्ट आहे, आधी 22 होती, नंतर ती 4 वाढली, म्हणजे ती किती असणार आहे आपली? 26। भरपूर लोकांनी 22 उत्तर लिहून टाकतात, लक्षात ठेवा। सो याचा आन्सर किती आहे? याचा आन्सर आहे 26, पर्याय क्रमांक 4 आहे। चला नेक्स्ट पुढे जाऊया। एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं आहे। म्हणजे याचा अर्थ असा की कुठलं तरी एखादं मोठं एक वर्तुळ आहे, आणि त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते कोणाचं मिळून बनलं आहे? तर ते बनलेलं आहे π r² π r² π r³। तुम्ही म्हणणार की हे काय, 3 वर्तुळ आहेत, प्रत्येकाची त्रिज्या मी r₁ r₂ r₃ 3 घेतलेले आहेत, म्हणून सगळ्यांमध्ये पाय कॉमन आहे, म्हणून पाय उडवून टाकायचेत। अल लक्षात समजून घ्या, पाय गेलेत। मग आता पहिल्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे तर 3 × 3² = 9, दुसरा 4² = 16, आणि 12² = 144। सो 144 + 16, ठीक आहे ना, हे आले तुमचे 100, ह्या टोटल सगळ्यांची बेरीज येते 169। मग r² = 169, तर मग 169 कोणाचा वर्ग येतो? 13। याचा अर्थ जो मोठा वर्तुळ आहे तर त्याची त्रिज्या किती येणार आहे? 13 सेंटीमीटर। पर्याय क्रमांक किती आहे? 13 3। ठीक आहे, पुढं बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? आता सगळ्यात महत्त्वाचं, बुद्धिबळ जे असतं तर त्याच्यावरती जे चौरस असतात मित्रांनो, तर त्याच्यावरती जे चौरस आहेत तर ते आहे 8/8। ठीक आहे, तर त्यांची जी संख्या आहे तर त्यांची संख्या किती आहे? त्यांची संख्या आहे 8/8, असे 8 आहेत आणि असे किती आहेत? 8। मग आता चौरसांची संख्या विचारले आधी, तर हे लक्षात ठेवा, चौकोन नाही, चौरस विचारलं आहे। मग एकदम सोपं काम आहे, 8/8 आहे, त्याच्यानंतर एक खाली यायचा, म्हणजे याचा अर्थ 7/7 घ्यायचे, त्याच्यानंतर 6/6, 5/5 घ्यायचे, 4/4, त्याच्यानंतर 3/3, 2/2 आणि 1/1, आणि या सगळ्यांची बेरीज करायची। याचा अर्थ 1+2+3+4+5+6+7+8 यांची जी काही बेरीज असणार आहे तर ती बेरीज म्हणजे त्या बुद्धिबळाच्या पटावरती असणाऱ्या एकूण चौरसांची संख्या असते। हा चला चेक करूया आपण। हा मग याच्यासाठी एकदम सोपं काम आहे, 1 वर्गापासून ते 8 वर्गापर्यंत टेन्शन न घेताना शेवटचा 8 लिहायचा, 8 च्या पुढे तो 9, 8 × 9 करायचं, दोघांची बेरीज येते 17 पुढे लिहायचा, आणि भागायचं कशाने? 6 ने भागायचं।
एकदम साधं सोपं सरळ लक्षात ठेवायचं. सो तिनानं भाग देऊया 3 3 9 3 2 6 बे एक बे बे चौक 8 अल लक्षात 17 3 51 आणि 51 * 4 कधी केलं तर हे टोटल येतात 204. याचा अर्थ एकूण किती आहे तर बुद्धिबळाच्या पटावरती जेवढे चौरस आहेत त्यांची संख्या आहे 204. पर्याय क्रमांक 2. चला बघा, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधायचं आहे. 15 आहे, 21 आहे, त्याच्यानंतर 24, 30, 32, 39 आणि पुढं आहे 51. बघा, 15 + 6 होतात, त्याच्यानंतर 21 + 3, 24 + 6, त्याच्यानंतर 3. म्हणजे याचा अर्थ पॅटर्न काय सुरू आहे, +6 + 3 + 6 + 3 + 6 + 3. सो याचा अर्थ ॲट द लास्ट या ठिकाणी 33 यायला हवा होता. याचा अर्थ आपलं या संपूर्ण सिरीजमध्ये जे चुकीचं पद आहे तर ते आहे आपलं 32. 32 जागेवरती 33 येणं अपेक्षित होतं, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, 4 आहे. चला पुढं पाहूया. खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिलेली आहेत, तर त्यापैकी योग्य पर्याय शोधायचा आहे. सिलॉजिझमचा क्वेश्चन आहे. बघा, सर्व शिक्षक कलाकार आहेत. काय म्हटलं आहे, जे सर्वच्या सर्व जे शिक्षक आहेत तर ते आहेत कलाकार. आणि काही कलाकार आनंदी राहतात. काही कलाकार काय आहेत, आनंदी राहतात. काय म्हटलं आहे, सर्व शिक्षक आनंदी राहतात. शिक्षक आणि आनंदी या 2 सर्कलमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही आहे, म्हणजे याचा अर्थ ते रॉंग झालं. आणि पुढचं, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार. आनंदी असणारे सर्व कलाकार कसं काय, ते तर दिलेलंच नाही या लक्षात. म्हणजे याचा अर्थ हे चुकीचं, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही चुकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक आहे 3. क आणि ड दोन्ही असत्य आहेत. चला पुढं पाहूया. 94 नंबरचा प्रश्न आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय किती. सगळ्यात महत्त्वाचा 3 मेंबर आहे. एक पहिली जी मेंबर आहे तर ती आहे अंकिता, त्याच्यानंतर आहे आई आणि त्याच्यानंतर काय आहे, भाऊ. थोडं प्रश्नाकडे जे आहे तर ते प्रॉपर लक्ष देऊया. बघा काय म्हटलं आहे, अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या 2.5 पट. अल लक्षात, अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या काय आहे, 2.5 पट. म्हणजे याचा अर्थ जर अंकिताचं वय एक्स असेल तर आईचं वय किती असतं, 2.5x. 2.5 म्हटलं आहे. एकदम साधं लॉजिक लावायचं. या ठिकाणी जे वाक्य दिलं आहे तर त्याचा सरळ विचार न करता उलटा विचार करायचा. उलटा म्हणजे उलटा विचाराचा अर्थ काय, जर माझं वय माझ्या भावाच्या 2.5 पट आहे, माझं वय माझ्या भावाच्या 2.5 पट म्हणजे त्याचं माझ्या निम्मे. माझं वय 20 असेल तर त्याचं 10 आहे, मग मी काय म्हणणार, माझं वय 20 आहे म्हणजे त्याच्या 2.5 आहे. मग तो काय म्हणणार की माझं वय 10 आहे, म्हणजे याचा अर्थ माझं त्याच्या निम्मे. आलं लक्षात, सेम लॉजिक लावायचं आहे. मग अंकिताच्या आईचं वय म्हणजे आईचं वय अंकिताच्या किती, 2.5 पट. 2.5 या शब्दाचा अर्थ काय होतो रे, 2.5 म्हणजे याचा अर्थ 25/10 लिहिता येतो. म्हणजे याचा अर्थ हा आला 5/2. मग हा जो 2.5 आहे या 2.5ला असा न लिहिता आपण असा लिहूया 5/2x. म्हणजे अंकिताच्या आईचं वय अंकिताच्या 5/2x आहे. मग एकदम सोपं काम झालं, जर आईचं वय अंकिताच्या 5/2x याला उलटं लिहूया आपण. आलं लक्षात, याला उलटं कसं, मग जर समजा मी अंकिताच्या आईचं वय एक्स मानलं तर अंकिताचं वय किती असणार आहे, 2/5x. उलटं ना, जर आईचं 5/2 म्हणजे याचा अर्थ अंकिताचं किती असणार आहे, 2/5 असणार आहे. सेम पुढचं वाक्य पहा, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट. म्हणजे भावाच्या 4 पट, भावाचं 10 असेल तर आईचं 40. मग जर भावाचं 10 म्हणजे आईचं 40 तर मग त्या भाऊचं किती असणार आहे, जर आईचं 4 पट तर भावाचं असणार आहे 1/4 असणार आहे. लक्षात ठेवा, मग याच्यावरतून मला सगळ्यांचा रेशो मिळून जाणार. सगळ्यात पहिले एक्स 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 कॅन्सल झाला, ठीक आहे ना. मग याच्यावरती एकच सोपं काम आहे, हा 2/5 आला, हा 1 आला आणि हा आला 1/4. मला सगळ्यांचा छेद नको आहे, म्हणून मी कशानं गुंतोय, 20 जर मी 20 गुणलो तर 20 इथं येणार, 20 इथे पण येणार आणि 20 इथंही आला. मग 5 × 5 = 5, 5 × 4 = 20, 4 × 2 = 8, इथं आलं 20. अल लक्षात, आणि या ठिकाणी 4 × 4 = 4, 4 × 5 = 25, इथं आलं 5. याचा सरसकट अर्थ एकदम असा आहे की अंकिताचा रेशो आला 8, आईच्या वयाचा रेशो आला 20 आणि भाऊच्या वयाचा रेशो आला 5. जर रेशोच्या दुनियेमध्ये, जर रेशोच्या भाषेमध्ये यांची बेरीज कधी केली तर यांची बेरीज येते 33. मात्र ही बेरीज जी आहे 33 ही प्रत्यक्षात किती दिलेली आहे, 66. अल लक्षात, 66 वर्ष. मग तुम्हाला फक्त कम्पॅरिझन करायचं आहे. कम्पॅरिझन कसं आहे पहा, तुम्ही फक्त हा विचार करणार 33 जर 2.5 आहे तर भावाचं वयसुद्धा 2.5 करावं लागणार, 5 × 2 = 10. पण आपल्याला विचारलं तर भावाचं 2 वर्षानंतर वय किती, त्याचं आजचं वय 10 आहे तर 2 वर्षानंतरचं वय त्याचं किती असणार आहे, 12 वर्ष असणार आहे. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक आहे 3. चला
बघा, सर्वात सोपा प्रश्न आहे हा, अतिशय सोपा प्रश्न. थोडा कॉमन सेन्स लावला तर उदाहरण सोडवायची गरज नाही आहे. इथं म्हटलेलं आहे, डायरेक्ट प्रश्न वाचूया, जीच्या उजवीकडं कोण बसला आहे. जर थोडी नजर व्यवस्थित राहील तर तुम्हाला एकदम कळलं असणार आहे जीच्या उजवीकडं कोण आहे. बघा, या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन दिलेली इन्फॉर्मेशन आहे चौथी. जी हा ई आणि एफच्या मध्ये बसला आहे. जी हा ईच्या आणि एफच्या मध्ये बसला आहे. एकतही कंडिशन अशी असेल किंवा जी हा ई आणि एफच्या, ईकडं असेल आणि एफ इकडं असणार आहे, म्हणजे जो जी आहे तो ई आणि एफच्या मध्ये, याचा अर्थ असा आहे की जीच्या उजवीकडे एकतर ई येणार किंवा एकतर एफ येणार. दिलेल्या ऑप्शनमध्ये ए येणार नाही, सी येणार नाही, डी येणार नाही, एकच शिल्लक राहिला एफ, आणि त्या आहे आपला आन्सर. सो पर्याय क्रमांक आहे आपला 4. थोडं लॉजिकवरती उदाहरण अवलंबून आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो योगा दिवस आहे तर त्याची जी डेट आहे तर ती आहे 21 जून. तुम्हाला तारखा माहिती असल्या पाहिजे. आणि जो राष्ट्रीय विज्ञान दिन आहे तर त्याची जी तारीख आहे तर ती आहे 28 फेब्रुवारी. मग आता एकदम सोपं काम आहे, याचा अर्थ तुम्हाला डायरेक्ट डेट दिली की 21 जून 2016, याला जर समजा मंगळवार असेल तर यांचं डायरेक्ट तुम्हाला विचारणं असं आहे तर मग 28 फेब्रुवारी 2016 काय असणार आहे. ठीक आहे, हां, तर मग एकदम साधं सोपं सरळ आहे. आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. मला जायचं आहे फेब्रुवारी, मार्च, त्याच्यानंतर एप्रिल, त्याच्यानंतर आहे मे, आणि त्याच्यानंतर आहे जून. थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, लक्ष काय तर एकदम साधं आहे. तुम्ही विचार करा, आता आपल्याला बॅक साईडला यायचं, म्हणजे आपल्याला मागे यायचं. तर मागे कसं येणार, तारीख तुम्हाला दिलेली आहे 21 जून. मग समजा तुम्ही 21 जूनमध्ये उभेत, मग तुम्ही 21 जूनमधून पाय काढणार ना, मग तुम्ही एंट्री करणार 20 जूनमध्ये. 21 जून तुमच्या कामाची नाही, म्हणजे जून महिन्यातले किती दिवस महत्त्वाचे आहेत. तुम्ही 20 जूनकडून 21 कडे नाही जाते, आता 1 जूनकडे येतात. म्हणजे 20 जूनपासून तर 1 जूनपर्यंत हे 20 दिवस तुमच्या कामाचे, म्हणजे जे तुमच्या काउंटिंगमध्ये येत आहेत हे 20 आलेत. मे महिना तर पूर्ण येणार, एप्रिल पूर्ण येणार, जो मार्च आहे तर तो सुद्धा पूर्ण येणार. आणि राहिला मुद्दा सगळ्यात फेब्रुवारीचा. आता फेब्रुवारी आहे आपला 29, जो फेब्रुवारी आहे तर तो आपला आहे 29, कारण 2016 आहे. मग आता 28 मध्ये यायचं झालं तर 29 फेब्रुवारी 1 आणि 28 फेब्रुवारी 1, याचा अर्थ हे किती आले, 2 दिवस. हे जे आहे हे काय आहे रे, हे आहे टोटल डेज, पण आपण काम करतो एक्स्ट्रावर. एक्स्ट्रा म्हणजे याचा अर्थ विषम दिवस, अतिरिक्त दिवस. या सर्वांना आपण भागूया मित्रांनो 7 आणि पाहूया की काय शिल्लक राहतं. 7 जर भागले आला, 7 × 2 = 14, 6 शिल्लक राहतील. 7 × 4 = 28, 3, 7 × 4 = 22, 7 × 4 = 23, आणि या ठिकाणी 2 × 2. म्हणजे याचा अर्थ असा आहे की थोडक्यात विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की किती राहिलेत पहा. बघा, 6 × 3 = 9, हा लक्षात, 9 × 10 = 11, 11 + 3 = 14. कॅलेंडरमध्ये जर बेरीज 7 किंवा 7 पटीमध्ये आली तर तिला कॅन्सल करत चालायचं. याचा अर्थ किती एक्स्ट्रा शिल्लक राहिले तर तुम्हाला सांगावं लागेल बाकीच्यांना की 2 एक्स्ट्रा शिल्लक राहिले. मग जर 2 एक्स्ट्रा शिल्लक राहिले याचा अर्थ 2 दिवस मागं जावं लागणार. मग मंगळवारच्या मागं जर आपण 2 दिवस गेला तर मंगळवारच्या आधीचा सोमवार आणि त्याच्या आधीचा काय येतो आहे, रविवार. याचा अर्थ 96 जे आन्सर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3, रविवार. चला पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचं बघा, जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या मालिकेची राहणार नाही. बघा, 4 आहे, 5 आहे, 8, 13, 14, 17, 22. ठीक आहे, थोडं जर थोडक्यात लॉजिक लावलं तर बघा घटना काय, इथं 1 वाढवला आहे, इथं 3 वाढवले, या ठिकाणी 5 वाढवले. 1, 3, 5 लॉजिक सुरू आहे. पुन्हा याच्यामध्ये 1 वाढवला, याच्यामध्ये 3 वाढवला, याच्यामध्ये 5 वाढवला. मग आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा याच्यामध्ये 1 वाढवायचं आहे. ठीक आहे ना, म्हणजे याचा अर्थ 22 + 1 = 23, पुन्हा याच्यामध्ये 3 वाढवायचे आहेत 26, पुन्हा याच्यामध्ये 5 वाढवायचे आहेत 31, पुन्हा याच्यामध्ये 1 वाढवायचा आहे 32, पुन्हा याच्यामध्ये किती वाढवायचे 3 = 35, आणि हा क्रम असाच चालू राहणार. आणि पुढे 35 मध्ये पुन्हा 5 वाढवायचे आहेत, किती झालेत, 40 झालेत. बघा, बस आपल्याला विचारलं आहे तर काय शिल्लक राहणार नाही, तर तुम्ही विचार करू शकतात. 31 तर तुम्हाला दिसला, तुम्हाला 32 दिसला, तुम्हाला 35 पण तर दिसला आहे, फक्त तुम्हाला काय नाही दिसत आहे, 33. याचा अर्थ 33 या मालिकेच्या ग्रुपमध्ये राहणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक आहे 3. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा, 98, एकदम सोपा प्रश्न होता, अल लक्षात, एकदम साधे साधे क्वेश्चन होते 2023 आलेले. अनडेफिनाईट, अल लक्षात, सॉरी,
अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची जागा अपरावर्तित राहील, म्हणजे याचा अर्थ जशीच्या तशी राहणार. तो शब्द जसा अनआयडेंटिफाईडमध्ये लिहिलेला आहे ज्या क्रमांकावर, तसा तो त्याच क्रमांकावर राहणार. सुरू करायच्या आधी एकूण शब्द पाहूया बघा. अनआयडेंटिफाईव्ह, अनआयडेंटिफाईड, ठीक आहे ना. एकदम सोपं आहे, एबीसीडीनुसार जायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे आपण मी जर लिहायचं झालं एबीसीडीनुसार तर घटना काय बघा, ए बी सी डी म्हणतो आपण, म्हणजे याचा अर्थ डी आला. पण जर एखादं वाक्य डबल असेल तर ते त्या क्रमानं लिहत चालायचं, जसं एक डी सापडला दुसरा डी सापडला मग डी लिहिला, ज्याचं काम झालं तर त्याला खोडायची सवय लावायची फक्त. अल लक्षात डी, मग ए बी सी डी ई आला, अल लक्षात ई किती आहे, एक ई सापडला अजून एक ई सापडला, ई पण झालं काम. त्याच्यानंतर ई एफ, एफ पण झाला. जी एच नाही आहे, आय पहा, आय किती आहेत, एक दोन तीन आय आहेत, म्हणजे एक दोन आणि किती आहेत तीन, तीन आय तर गेले. आय जे नाही आहे, के एल एम एन आहे, एन किती आहेत तर एन आहेत दोन, एन आला एन. एम एन ओ पी क्यू आर एस हा टी आणि यू, म्हणजे याचा अर्थ आहे की किती अक्षरांची जागा नाही बदलली. जर थोडक्यात कधी पाहिलं तर तुम्हाला असं कळणार या ठिकाणी आय होता इथे आय आला, याचा अर्थ एकच अक्षर असं आलं की फक्त ज्याची जागा नाही बदलली. चला नेक्स्ट पुढं पाहूया. एकदम सोपा प्रश्न होता, साधा प्रश्न होता. सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्रीत वळते. नंतर ती 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135 वळते, 135 डिग्रीमध्ये वळते आणि 15 मीटर चालते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते. एकदम सिंपल काम लक्षात ठेवायचं. या पूर्णच्या पूर्ण उदाहरणात तुम्हाला अंतराशी कुठला संबंध विचारलेला नाही आहे, तुम्हाला फक्त दिशा विचारली. जर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नामध्ये डायरेक्ट दिशा वगैरे विचारली असणार आहे तर त्या अंतराशी तुमचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला फक्त टर्न्स पाहिजेत कुठं एकदा वळवलं आहे तुम्हाला. एकदम सिंपल सांगतो, जर थोडक्यात पाहिलं तर डाव्या बाजूला 90 डिग्री म्हटलं आहे, याचा अर्थ लेफ्ट साईडला किती झालं आहे 90 डिग्री, आणि पुढं आहे उजव्या बाजूला 135, म्हणजे उजव्या बाजूला किती आहे 135 डिग्री आहे. अल लक्षात. जर आपण या दोघांची बघा, एक आहे राईट आणि एक आहे लेफ्ट, जर दोन्ही सोबत आले असते लेफ्ट लेफ्ट आपण बेरीज केली असती, राईट राईट तरी आपण बेरीज केली असती, मात्र जर एक राईट असेल आणि जर एक लेफ्ट असणार आहे तर आपल्याला काय करायचं, आपल्याला करायचं मायनस, मोठ्यातून लहान वजा करायचा. 135 मधून जर 90 कधी गेला तर राहणार किती आहे 45 डिग्री, आणि मोठा कोण आहे आर, म्हणून याचा अर्थ याला आर द्यावा लागणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की हे काय केलं, तर याला म्हटलं आता रिझल्टंट, शेवटचं आउटपुट काय मिळणार, एकदा डावीकडे वळवलं एकदा उजवीकडे वळवलं, याचा अर्थ ओव्हरऑल तुम्ही उजवीकडे फक्त किती वळत आहात 45 डिग्री. आता उदाहरण पहा, सानवीचा आधी लक्ष कुठे होतं, पूर्वेकडे, लक्षात ती कुठं जात होती, ती जात होती पूर्वेकडे, लक्षात या ठिकाणी ही होती सानवी, सानवी जात होती पूर्वेकडे, ती आता या ठिकाणी उभी आहे. आता ती तिकडं न जाता बरं का, ती तिकडं न जाता तिला आपण काय सांगितलं, ती उजवीकडं 45 डिग्रीत वळली, उजवीकडं, मग जी व्यक्ती अशी जाते तर ती खाली वळणार उजवीकडं, ती या दिशेला अशी वळलेली आहे, म्हणजे याचा अर्थ इथून तिचा जो अँगल बनला तर तो अँगल किती बनला आहे 45 डिग्री, तो हा बनला. मग आता आपल्याला विचारलं आहे जी इकडं आहे तर काय म्हटलं आहे, तर तिच्या डाव्या बाजूला. आता अशा प्रकारच्या उदाहरणांना हा विचार करायचा, जर सानवी या ठिकाणी उभी आहे तर याचा अर्थ असा आहे, हे आहे तिची पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे उत्तर आणि ही आहे दक्षिण. एकदम साधं सोपं सरळ. मग आता मला सांगा, जर ती या दिशेनं जर कधी आलेली आहे तर तिच्या डाव्या साईडला कोणती दिशा असणार आहे, विचार करा. जर ती या ठिकाणी आहे तर तिच्या डाव्या साईडला ही दिशा आहे, आणि ही दिशा कुठली येते, आपली ईशान्य. एकदम साधं आहे, तुम्हाला आकृती काढून जरी सोडवता आलं तरी हरकत नाही, मात्र हा एकदम बेस्ट उपाय, म्हणजे याचा अर्थ असा तिच्या डाव्या साईडला जी दिशा असणार आहे तर ती आहे ईशान्य. चला पर्याय क्रमांक पहिला आला बघा, 100 नंबरचा प्रश्न आहे. खाली व्हेन आकृती दिलेली ना, आपल्याला चेक करायचं आहे की ती कोणासाठी आहे. 3 सर्कल बघा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये कधीही बरोबर उत्तर तुम्ही कधीच नाही शोधायचं, तुम्ही शोधायचं रॉंग, रॉंग पटकन सापडून जातं, ठीक आहे ना. आता इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सर्वच्या सर्व वेगवेगळे आहेत, डिफरंट आहे, म्हणून यांचा कशाशी संबंध नाही, ठीक आहे ना. भारत, आशिया, युरोप एकतरी एकामध्ये यायला हवं होतं, तसं पण दिलं नाही, म्हणून हाही गेला. फुले, सुवासिक, पांढरा, आता हे दोन ऑप्शन असे आहेत की मुलांना जरा त्याच्यामध्ये थोडा डाऊट आहे. बघा कसं, फुले, सुवासिक आणि पांढरा, काहींचं म्हणणं आहे की सर जर आपण हा सुवासिक जर कधी घेतला तर याचा अर्थ असा आहे, सॉरी हा सुवासिक नाही, जर आपण इथं फुले जर कधी घेतलं तर काही फुले ना सर सुवासिक असतात आणि काही फुले हे पांढरे असतात, बरोबर ना.
एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, ज्यावेळेला आपण व्हेन डायग्राम शिकतो याला म्हटलं तर लॉजिकल व्हेन डायग्राम, तर याचा अर्थ असा आहे तुम्हाला सर्वांचं कनेक्शन देऊन पाहावं लागतं, फुलं आणि सुवासिक, सुवासिक आणि पांढरे, आणि फुले आणि पांढरे, या ठिकाणी तुम्ही कोणाकोणाचं कनेक्शन दिलं, काही फुले सुवासिक असतात बरोबर आहे, काही फुले पांढरे असतात बरोबर आहे, पण सुवासिक आणि पांढऱ्यांचा तुम्ही रोलच नाही ना, मग असं असेल की काही सुवासिक पांढरे असू शकतात, काही जे सुवासिक आहे, मग सुवासिक म्हणजे काय, ते एखादा सेंट असेल आलं लक्षात, ते पांढरं असू शकतं, मग ते काही असू शकतं, त्याच्यामुळे या दोघांमध्ये कनेक्शन आपल्याला नाही माहिती नेमकं काय, आलं लक्षात, ज्या गोष्टी मला तुम्हाला माहिती आहे, जसं आपल्याला आशिया माहिती आहे, युरोप माहिती आहे, त्यांच्याबद्दल मी गॅरंटी घेऊ शकतो, मात्र ज्यांच्याबद्दल माहीतच नाही तर नेमकं कोणतं लॉजिक कन्फर्म होतं ते नाही मला माहिती, म्हणून हे सुद्धा नाही, मग जर तिन्ही नाही तर मग एकच झालं, आणि पर्याय क्रमांक आहे चार, तर ते सुद्धा कसं आलं, एकदम सोपं आहे, जर समजा बघा कप बशी चहा, तर यांचा थेट संबंध आहे चहा, यांनी डोकं असं लावलं की चहा जो आहे तो कोणी कपातही घेतं आणि कोणी बशीमध्ये सुद्धा घेतं, आलं लक्षात, शेवटी MPSC आयोग आहे, सो पर्याय क्रमांक आहे चार। सो अशा पद्धतीनं आपण जो पहिला पेपर होता 2023 ग्रुप बी व ग्रुप सी चा तो आपण पूर्ण केला। बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, आता येणाऱ्या पेपरमध्ये तुमचा वेळ हा खूप जास्त मूल्यवान आहे आणि खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे आपण टू द पॉईंट सगळ्याच्या सगळे उदाहरणं पाहतोय। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असेल तर जर आजही जर तुम्ही कधी ऑनलाईन कधी गेलात आणि जर तुम्ही मॅरेथॉन लेक्चर सर्च कधी केले तर टॉप मोस्टला नाव येतं आपल्या नंदीपचं, ठीक आहे ना। आज महाराष्ट्रातली एक अशी संस्था आहे की ज्या ठिकाणी एक टीम बिल्ड झालेली आहे, तुम्हालाही माहिती आहे, तुम्हीसुद्धा मॅरेथॉन पाहत असाल, तुम्हालाही एखाद्या म्हणजे जेवढी फॅकल्टी नंदीपला आता सध्या शिकवते, जेवढे आमचे गुरुजन मंडळ शिकवतात, तर त्यांची क्वालिटी, त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे। सो आता येणाऱ्या वर्षापासून तुम्हाला माहिती, तर 2025 आपली जी डिस्क्रिप्टिवची जी तुम्हाला माहिती की आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालं आहे, तर त्या अनुषंगानं आपण बॅचेस लॉन्च करतोय, ठीक आहे ना, 2025-24 बॅचेससाठी। तर त्यासाठी 24 जूनला आपण कंबाईनची बॅच स्टार्ट करतो, लक्षात ठेवा, गट ब आणि गट कची, आलं लक्षात, आणि ही जी बॅच असणार ही असणार आहे आपली लाईव्ह बॅच। तुम्हाला माहिती असेल, जे तुमचे मित्र असेल माहिती आहे की आपण लाईव्ह आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये आपल्या बॅचेस चालतात, पण जी बॅच आपण आता सध्या पाहतोय, जी बॅच 24 जूनला स्टार्ट होणार आहे, तर ती आहे लाईव्ह बॅच, आपल्याला लक्षात, 24 जूनला आहे। तुम्हाला ज्याही बॅचबद्दल एकदम इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली नंबर दिलेला आहे, आलं लक्षात, 90-11-66-10-20, तुम्ही ह्या नंबरला डायरेक्ट कॉल करा आणि तुम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता, ठीक आहे ना। आपल्या ज्या ब्रांचेस आहेत तुम्हाला माहिती आहे, तर मागच्या वर्षी आपण औरंगाबादची म्हणजे सॉरी आपण छत्रपती संभाजीनगरची जी आपली ब्रांच आहे ती ओपन केली आहे, तर आपल्या बॅचेस तिकडंसुद्धा चालू आहेत आणि आपल्या बॅचेस पुण्याच्या शाखेमध्ये सुद्धा सुरू आहेत। त्याच्यानंतर पुढची जी बॅच आपली स्टार्ट आहे तर ती आहे आपली ऑफलाईन बॅच, आलं लक्षात, ऑफलाईन बॅच आहे, आधीची होती ऑनलाईन आणि ही जी आहे ही आहे आपली ऑफलाईन बॅच मित्रांनो, ठीक आहे ना। संयुक्त गट ब व गट क ची सेम 24 जूनचीच बॅच आहे। पुन्हा जर तुम्हाला ॲडमिशनबद्दल काही डाऊट्स असेल, काही विचारायचं असेल, काही डिटेल्स तुम्हाला मागवायचे असतील, तर तुम्ही डायरेक्ट नंबरला कॉल करू शकता, ॲडमिशन सुरू आहे। आणि पुढं पहा, आणि सगळ्यात महत्त्वाची इंटिग्रेटेड 2024-25 पुढच्या येणारा राज्यसेवेला टार्गेट ओरिएंटेड जी बॅच आहे तर ती अवेटिंग बॅच मित्रांनो ऑफलाईनची राज्यसेवा, ठीक आहे ना। 10 जूनपासून बॅच स्टार्ट होते, अतिशय महत्त्वाची अशी बॅच आहे। तुम्हाला फॅकल्टींबद्दल जर कधी माहिती नसेल तर एकदा यूट्यूब चाळून पाहाल, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम पाण्यासारख्या क्लिअर होतील, ठीक आहे। सो पुन्हा एकदा ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ज्या वैशिष्ट्ये असणार आहेत, सर्व आहे, तर तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून सगळ्या गोष्टी वाचू शकतात, नंबर नोट डाऊन करा, काही डाऊट्स वगैरे असेल तर संबंधित फॅकल्टींना किंवा मॅनेजमेंटला फोन करून तुम्ही विचारू शकतात। चला आपण आता पुढे चाललोय मित्रांनो, आलं लक्षात, 2023 काय झालं, तर 2023 ग्रुप ब आणि ग्रुप बी आणि ग्रुप जी सी आहे तर ती एकत्र झाली। मग आता सगळ्यात महत्त्वाचं 2022 ग्रुप बी वेगळं होतं, 2022 ग्रुप सीचे म्हणजे दोन पेपर व्हायचे, बीचा वेगळा आणि सीचा वेगळा, मग त्या अनुषंगानं आपण दोन्ही पेपर पाहतोय। आता आपण पाहणार आहोत ग्रुप बीचा 2022 आलेला पेपर, चला तर स्टार्ट करूया। सगळ्यात पहिला प्रश्न पहा, दिलेल्या विधानाशी निगडित कोणते गृहितक बरोबर आहे, आलं लक्षात, म्हणजे स्टेटमेंट्स आणि अझम्पशन आहे, विधान आणि गृहितक, काय विधान आहे, सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते। मग काय विचार करून छापतात, पहिलं सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात, करेक्ट। आता काहींचं म्हणणं की सर आम्ही तर सिगरेट घेतो मात्र आम्ही कधी वाचत नाही, तुमच्यासाठी नाही आहे, अनंत कोटी लोक असतील या सगळ्या जगामध्ये, एवढे लोक आहेत, एक तर वाचत असेल, 10 तर वाचत असतील, मग याचा अर्थ हे जे स्टेटमेंट आहे त्यांच्यासाठी आहे, आलं
लक्षात, माणूस जे पण स्टेटमेंट करतो तर ते कोणाच्या ओरिएंटेशनने रिझल्ट लागला पाहिजे. आलं लक्षात? मग रिझल्टचा ज्या वेळेला विचार केला जातो तर रिझल्ट हा सगळ्यांचाच लागतो असं नाही आहे. एक दोन लोक जरी सुधारले दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिझल्ट, लक्षात ठेवा. म्हणून हे करेक्ट आहे. बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्यांचा गांभीर्याने विचार करतात. बऱ्याच व्यक्ती, सगळे नाही करत, एकतं करत असेल करोडोमधून. आलं लक्षात? याचा अर्थ सार्थक झालं म्हणजे याचा अर्थ हे करेक्ट आहे. सो दोन्हीच्या दोन्ही बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 3, गृहितक 1 आणि गृहितक 2 दोन्ही करेक्ट आहेत. चला, विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळ खंडात दर्शवले आहे. वर्तुळ खंड म्हणजे पाय डायग्राम. आलं लक्षात? जरा जास्तच असो. चला बघा, इथं काय म्हटलं आपल्याला, तुम्हाला गाडी दिलेली आहे आणि गाडीचे तुम्हाला नावं दिलेत, गाडी एल, गाडी ए, एम, एस वगैरे वगैरे. आणि इथं म्हटलंय प्रवाशांची एकूण संख्या जी आहे तर ती आहे 8500. प्रवाशांची एकूण संख्या किती आहे? 8500. तर गाडी एस, एम, एल यांची मिळून सरासरी किती? मग आता एकदम सोपं आहे, बघा ना, एकूण प्रवासी किती आहेत? आलं लक्षात? 8500. आणि याचे, या 8500 आपल्याला काय काढायचे? एस, एम, एल यांची मिळून सरासरी किती आहे? मग मिळून सरासरी याचा अर्थ असा आहे, तुम्हाला माहिती आहे सरासरी म्हणजे काय? जेवढ्यांची सरासरी काढायची त्यांची बेरीज करायची, छेदाला काय करायचं आहे? तिनांना भागायचं, कारण तीनच गट आहेत. मग एस किती आहे तर पहा बरं का, एस येतं 24%. त्याच्यानंतर एम विचारलं आहे, एम किती येतं आहे? 20. आणि एल किती येतं आहे? 15. यांची बेरीज पहा किती येते, 5 × 4 = 9 आणि हे आले 5. याचा अर्थ जर मी 8500 59% कधी काढलेत, पण बघा हे फक्त 59% झाले, सरासरी झाली नाही. सरासरी कधी होणार आहे? ज्या वेळेला मी याला कशानं भागणार आहे, तिनानं भागणार. ज्यावेळेला मी याला कशानं भागणार, तिनानं, तर त्यावेळेला यांची सरासरी होणार. मग मी एक काम करतो, मी इथं हे लिहिण्यापेक्षा मी या साईडला सेपरेट काढून घेतो. सो 59% / 3, मग याचा अर्थ असा आहे, पॉईंटमध्ये येणार. सो 3 × 1 = 3, 5 × 3 = 2 आले, 2 × 9 = 29. सो 29 आलेत. सो 3 × 9 = 27 होतात, 2 उरलेत. आणि त्याच्यानंतर 3 × 6 = 18, याचा अर्थ 19.6 किती येतात, 19.6%. मग याचा अर्थ असा आहे की जर समजा आपण 8500 19.6% कधी काढलेत तर बघा बरं किती येतात, 19.6%. हा 6 कंटिन्यू, बरं का, मी फक्त एकदाच लिहिला आहे, लक्षात ठेवा. हे 2 0 गेलेत. आता 19.6 म्हणजे याचा अर्थ जवळपास जर मी याला तात्पुरता जर कधी 20 मानलं तर याचा अर्थ असा आहे 85 दुप्पट किती येतात, 170, म्हणजे 1700. लक्षात ठेवा, 1700 मी अप्रॉक्सिमेशनने सोडवलं, लक्षात ठेवा. पण जर तुम्ही याला डिटेल कधी सोडवलं तर तुमचं जे आन्सर आहे तर ते काय येतं, 1700 जवळपास. आणि 1700 जवळपासची एक संख्या मित्रांनो ती कुठली आहे, 1672. काही काही लोकांना असं वाटत असणार की सर आन्सर तर पॉईंटमध्ये मात्र याच्यात दिलं नाही, तर हे लोक काय करतात, काही वेळेला देत नाही, मात्र जे आन्सर आहे तर ते राऊंड ऑफ केलेलं असतं, लक्षात ठेवा. सो पर्याय क्रमांक आहे 3 आणि तो करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न, आंब्याचे झाड, आता सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे, एकदम साधा कंपॅरिझनचा प्रश्न आहे. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या मध्ये आहे. आलं लक्षात? म्हणजे जो आंबा आहे तो कोणाच्या मध्ये आहे, बघा, पेरू. आलं लक्षात? आणि काय आहे, लिंबू या झाडाच्या मध्ये आहे. त्याच्यानंतर पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड कुठं आहे, लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. आंब्या, बरं, म्हणजे इकडं नाही आहे, इकडे आहे, करेक्ट लिहिलं आहे आपण. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. नारळ झालं, संपलं. मग काय म्हटलं आहे, खालीलपैकी कोणते विधान आहे बरोबर आहे, बघा बरं का. लिंबूचे झाड, लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या मध्ये, करेक्ट. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये, करेक्ट. आणि पपईचे झाड नारळाच्या जवळ, पपईचे झाड नारळ, तिन्हीच्या तिन्ही करेक्ट आहे. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. ऑल 1, 2 & 3 आर करेक्ट. पुढं, एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत, त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? ठीक आहे, माहिती असेल, हा पर्सेंटेजचा प्रश्न आहे, साधा आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांना सोडवताना एकदम साधं काम आहे, स्टार्ट करायचं मधून. समजा जर हे कबड्डी असणार आहे, KBD म्हणजे कबड्डी, आणि समजा याला आपण नाव देऊया क्रिकेट म्हणजे CKT, तर मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं कॉमन काय, 12 जे खेळाडू आहेत ते दोन्ही खेळतात, कबड्डी खेळतात आणि क्रिकेटही खेळतात.
इथं म्हटलंय त्यातील 36 जे खेळाडू आहेत ते फक्त कबड्डी खेळतात. मग 36 खेळाडू कबड्डी खेळतात याचा अर्थ हा पूर्ण सर्कल 36 आहे. 36 मधून 12 इथं आले म्हणजे हे किती राहणार आहे 24. मग तुम्ही पहा 24 अधिक 12 36 होतात. म्हणजे याचा अर्थ असा 36 खेळाडू जे आहेत तर ते कबड्डी खेळतात आणि 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. मग जर 48 खेळाडू क्रिकेट खेळतात याचा अर्थ क्रिकेट खेळणारे 48 त्याच्यापैकी 12 ऑलरेडी लिहिले तुम्ही, मग राहिले फक्त किती 36 खेळाडू. म्हणजे हे 12 असे आहेत की जे दोन्ही खेळतात, 36 असे आहेत की जे फक्त क्रिकेट खेळतात कबड्डी नाही खेळत लक्षात, आणि हे 24 असे आहेत की जे फक्त कबड्डी खेळतात क्रिकेट नाही खेळत. हे सर्वच्या सर्व खेळणारे आहेत लक्षात ठेवा. मग आता जरा थोडक्यात विचार करा, या सगळ्या 12 मल्टिपलच्या संख्या, याच्यामध्ये 12 हा 2 वेळेस आहे, याच्यामध्ये 12 1 वेळेस आहे, याच्यामध्ये 12 3 वेळेस आहे. म्हणजे 12 किती वेळेस सापडला, 2, 3 आणि 3, 6. म्हणजे याचा अर्थ यांची बेरीज झाली 12 सक 72. यांची बेरीज किती आली 12 सक 72. मग याचा एकदम सोपा अर्थ असा आहे की आपल्याला काय विचारलं 80 खेळाडू आहे, मग 80 मधून जे आहेत तर 72 खेळ खेळतात आणि 8 असे की जे काहीच खेळ खेळत नाही. 8 असे आहे की काहीच खेळ खेळत नाही. मग आपल्याला विचारलं आहे शेकडा लक्षात ठेवा, मग टोटल 80 मधून 8 काहीच खेळत नाही. मग किती पर्सेंट आलेत हे, हा 0 गेला हा 0 गेला, ठीक आहे ना, 8-8 कॅन्सल झाला. याचा अर्थ 10% असे आहेत की जे कोणताच खेळ खेळत नाही. चांगली गोष्ट आहे. बघा पर्याय क्रमांक आहे 3, 89 चा. नेक्स्ट पाहूया, ए बी सी डी ई एफ एका ओळीत उभे आहेत, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे बघा, त्याच्यानंतर म्हटलं आहे बी हा एफ आणि डीच्या मध्ये आहे. बघा बी हा एफ आणि डीच्या मध्ये आहे, बी हा कुठे एफ आणि डीच्या मध्ये आहे असा असेल, ऑर असं असू शकतं. बी हा एफ आणि डीच्या मध्ये, एफ खाली आणि डी वर असू शकतो. ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे, लक्षात ठेवा. ई कुठे आहे, ई जो आहे तो कुठे उभा आहे, ए आणि सीच्या मध्ये उभा आहे असा असेल किंवा असा असू शकतो. मी दूर दूर का लिहून ठेवलं, कारण मला हे नाही माहिती ना की त्यांना अटॅच कुठं करायचं, मी म्हणून तसं लिहिलं. ई हा ए आणि सीच्या मध्ये असं आहे. आता मला कळालं दिलेल्या उदाहरणामध्ये 6 लोक आहेत, 3 तर ऑलरेडी लिहिलेत. मग हा 3चा पॅच पकडायचा सेट आणि कुठं तरी अटॅच करायचा, एक तर वर अटॅच करू एक तर खाली अटॅच करू. पुढं कंडिशन काय, ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढं नाही, ए हा एफ किंवा डीच्या जवळ नाही. ए हा म्हणजे याचा अर्थ ए हा इथं पण नाही, ए हा डीच्या जवळ इथं पण नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इथं आणि इथं ए नाही लिहू शकत. पुढं सी हा डीच्या लगेच पुढं नाही, सी हा डीच्या जवळ नाही. जरा आता विचार करण्याचं काम आहे, या डीच्या जवळ ना ए येतो ना सी येतो, ना ए येतो ना सी येतो, परंतु जो एफ आहे एफच्या जवळ ए नाही येत, मात्र सी येण्याचा चान्स आहे. म्हणजे याचा अर्थ जर मी इथं सी लिहिला तर मी इथं ई आणि या ठिकाणी मी ए लिहू शकतो. म्हणजे याचा अर्थ हा पट्टा तयार होतो, हा आहे ए ई सी एफ बी डी. तुम्ही इथं लिहिलं तरी तुम्ही सेमच लिहिणार, हे असं येणार, सी येणार, ई येणार आणि काय येणार, ए येणार. तुम्ही कसंही लिहा दोघांचा मिनिंग सेम होतो. आपल्याला विचारला तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे, एफ हा कोणाच्या मध्ये उभा आहे, बी सीच्या मध्ये. इथे पण जर आपण पाहिलं तर एफ हा बी सीच्या मध्ये उभा आहे. तुम्ही कोणत्याही अँगलने गेलात तरी सुद्धा याचा आन्सर काय येत आहे, पर्याय क्रमांक येत आहे 4, लक्षात ठेवा. चला पुढं पाहूया, जर इंग्रजी अक्षरे ए ते यम मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13, हा 1 ते 13 म्हणजे याचा अर्थ जसा अल्फाबेटिकली दिला आहे तसाच दिला आहे, आणि यन 0 दर्शवत असेल, आणि ओ ते झेड मधील अक्षर अनुक्रमे -1 ते -12 असतील, तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती असेल. बघा एकदम सोपं आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आता या ठिकाणी यन जो आहे, एन आहे आपला 0. मी आता ए पासून तर हे लिहत नाही. का नाही लिहत, कारण हे नेहमीसारखे आहेत, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम 13 पर्यंत, त्यांचं टेन्शन आहे कारण ते युज्युअल आहेत नेहमीसारखे. यनला 0 म्हटलं आहे, आणि ओ पी क्यू आर एस टी यू एवढं लिहायचं कामच नाही, आपल्याला फक्त सक्सेसमधले पाहिजे तेवढेच भेटून जातात, बस झालं. बघा या ठिकाणी एकदम सोपं, याचा आहे -1 -2 -3 -4 -5 -6 -7. आता या ठिकाणी आहे सक्सेस, एस यू सी सी ई एस एस, हा झाला सक्सेस. सक्सेसची काय तो स्टोरी पहा बरं का, यस किती येतो, -5, म्हणजे हा -5, हा -5, हा -5 आला. यू किती आला पहा बरं का, यू जो आहे याच्यामध्ये तर यू आहे -7. सी आहे 3 नंबरला, हा 3 आणि हा 3 येतो, आणि कितव्या नंबरला येतो, 5व्या, ठीक आहे ना.
मग आता बस तुम्ही या सगळ्यांची बेरीज चालू आहे, लक्षात ठेवा. बेरीज होताना हा आणि हा कॅन्सल होऊन जाणार, ठीक आहे ना. आता बघा मायनसवाले किती आहेत, तर हे प्लसवाले 3 आणि 3 6 सापडलेत, आणि हा 5 आणि 5 10 10 आणि 7 17 -17. मग -17 6 गेले तर -11 येतात, फिनिश. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक काय आला, पर्याय क्रमांक आला 1, ठीक आहे. चला पुढं पाहूया. बघा या ठिकाणी काय सांगितलं, एका शाळेत इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत. खाली दिलेल्या तक्त्यात सहामाही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवलाय. बरं, ठीक आहे. तर वार्षिक परीक्षेत काय म्हटलंय, तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण जास्त आहे. वार्षिक परीक्षेत पास झाला पाहिजे, म्हणजे 6 माहीत नापास झाला, आम्हाला घेणं देणं नाही, आमचा वार्षिकमध्ये रिझल्ट आला पाहिजे. ओके. मग आता इथं तुम्हाला 4 फ्लोअर दिलेले आहेत, 4ींपैकी आपलं काम कुठे आहे, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण, याच्याशी घेणं देणं नाही. नापासच झाला पोरगा, आपलं कशामध्ये पास असलं पाहिजे, वार्षिक. 6 माही परीक्षेत अनुत्तीर्ण, परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, चालतं. पाहून घेऊ आपण काय, 6 माही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, चालणार नाही. दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण, चालणार. मग काय म्हटलंय, कोणत्या तुकडीचं पास होण्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मग आता याचा एकदम सोपा अर्थ आहे, याच्यामध्ये हे 14 आणि हे 64 यांची बेरीज आली 78, त्याच्यानंतर इथं 13 आणि या ठिकाणी 65, याचा अर्थ हे आले 68, इथं 18 आणि या ठिकाणी 36 46, 8 आणि 7 14 हच्च्याला 1, आणि हे किती असणार आहे, 8 आणि 7 14 हच्च्याला आला 1, 4 5 6 64 आले, आणि या ठिकाणी 18 आणि 70 70 80, आणि इथं आले 88. आता थोडंसं इथून पटकन कळत आहे की आन्सर जे आहे तर ते 88 आहे, डी आहे. पण थोडंसं लक्षात ठेवण्याचं काम आहे, इथं पास होण्याचं प्रमाण विचारलं आहे. प्रमाण ज्यावेळेला विचारलं होतं त्यावेळेला ते टोटलपैकी असतं, लक्षात ठेवा. प्रमाण जे असतं तर ते टोटलपैकी असतं. या ठिकाणी 78, या सगळ्यांची बेरीज करायची. ऑलरेडी 78 तर आहे, 78 अधिक 8 किती होतात, 86. 86 अधिक 24, 86 अधिक 4 90, म्हणजे याचा अर्थ याची जी आहे याची बेरीज येते 110, ठीक आहे ना. याची बेरीज किती येते बघा, 88 7 88 आणि 20 येतात तुमचे 108, आणि 7 आणि 5 12, म्हणजे याचे येते 120. आता खरं म्हटलं म्हणजे एक बोलू का, मला हे चेकच नाही करायचे आहेत, लक्षात ठेवा. पण मी तरी पण चेक करून घेतो, हरकत नाही, असून व्हायला नको की सर चेक नाही केलं. बघा इथं 68 आलेत, आता इथं 25 अधिक 17, 7 आणि 5 12, 2 हच्च्याला आला 1 2 3 4, 6 आणि 4 10, हे पुन्हा आले 110, आणि हा किती येतो आहे, हे 64 ऑलरेडी आहे, 64 5 आणि 1 6 आणि 26, हा किती येतो आहे, 6 आणि 4 10, 6 आणि 2 8 आणि 1 90. हां, मग प्रमाण म्हटलं म्हणून मला सगळ्यांना आउट ऑफ चेक करावं लागतं आहे, बस बाकी काही नाही. एकदम सोपं काम आहे, टेन्शनचं काम नाही. हे दोन्ही तर तुमच्या आन्सरमध्ये येणारच नाही का, कारण ते ऑलरेडी खूप लहान आहेत, 68 आणि 64. मग दोनच तुकड्यांचं प्रमाण मला तरी जास्त वाटतं आहे, 78 छेदाला 110 आणि 88 छेदाला 120. दोघांमधून कुठलं पटकन पाहूया, जर थोडक्यात जर कधी सोडवलं तर याचं आन्सर येतं हेच, 88 छेदाला 120. कसं कॅल्क्युलेशन करायचं तुम्ही पाहू शकतात, आलं लक्षात, 78 छेदाला 110 आहे, हा 0 इथं न लिहिता वरती पॉईंट द्या. 88 छेदाला 120 आहे, इथं 0 न देता वरती पॉईंट द्या, म्हणजे झालं 7.8 छेदाला 8.11 आणि 8.8 छेदाला 12. तुम्ही याला तात्पुरता 8 छेद 11 आहे, आणि याला तात्पुरता 9 छेद 12 घ्या. 12 8 96 येतात, आणि 11 99 येतात. काही करा, हाच जास्त येणार आहे, लक्षात ठेवा. आपल्याला आन्सर नाही काढायचा, आन्सर गेस करायचा आपल्याला पटकन एकदम. म्हणून पर्याय क्रमांक आहे 3, जी तुकडी डी आहे तर त्याचे विद्यार्थी जरा जास्त प्रमाणात पास झालेत, लक्षात ठेवा. पुढं पहा, खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे. एकदम सोपं काम आहे, 12 अधिक 18 बेरीज करायची 30, आलं लक्षात, 30 च्या दुप्पट येतात 60, 60 मधून 5 वजा करायचे 55, सेम लॉजिक सर्व ठिकाणी. 13 अधिक 12 25 25 2 50 50 मधून 5 गेले 45, आणि हे 18 अधिक 40 पहा किती होतात, 58 58 च्या दुप्पट कधी केलं तर ते होणार 116, आणि 116 जर कधी 5 घालवले तर येणार 111, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक काय आहे, 2 आहे. पुढं पहा, एका सांकेतिक लिपीत रेडचा अर्थ 9. मग रेडचा अर्थ 9 म्हणजे काय रे बाबा, रेड काय नाही, यांना फक्त तुम्हाला काय काम करायचं आहे की यांचे जेवढे अक्षरं आहेत त्यांना क्रमांक द्यायचे सुरुवातीपासून, स्टार्टिंग फ्रॉम ए. मग आरचा नंबर किती येतो, 18, हा येतो 5, हा येतो 4. सगळ्यांची बेरीज कधी केली तर बेरीज आली तुमची 27. हे अक्षर 3 आहेत म्हणून 3 भाग द्यायचा आहे, 3 × 27 येणार. तसं ब्ल्यू, अल लक्षात, बीचा 2, यल येतो 12, यू येतो तुमचा 21, आणि हा येतो 5. जर यांची बेरीज केली तर 21 आणि 12 33 येतात,
33 आणि हे 7 40 येतात. 40 4 भागा उत्तर 10 येतं. मग आपल्याला विचारलंय व्हाईट म्हणजे उत्तर 5 भागावं लागणार. WHITE व्हाईट म्हणजे याचा अर्थ 23 8 9 20 आणि हे 5 येतात. ठीक आहे, यांची बेरीज पाहूया आपण किती येते तर 23 अधिक 8 31, 31 अधिक 9 40, 40 अधिक 20 60, 60 अधिक 65 / 5 तर 13 येतं. सो पर्याय क्रमांक आहे 1 13 आलं पाहिजे या लक्षात. चला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजत आहे. दोन खांबातील अंतर किती आहे 50 मीटर. जे दोन पोल आहे त्या दोन पोलचं अंतर किती आहे 50 मीटर आहे या लक्षात ठेवा. आणि त्या आगगाडीचा वेग 40 किलोमीटर आहे. तर 56 1 56 0 1 म्हणजे 5600 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील. याच्यामध्ये नेहमी एक लॉजिक लावायचं. बघा, ज्यावेळेला आपण दोन खांब मोजतो ना त्यावेळेला त्यांच्यातला एक गॅप पकडला जातो. समजा मी अजून जर एखादा खांब वाढवला, आता याच्यामध्ये खांब किती आहेत तर याच्यामध्ये 3 खांब पण गॅप किती तयार झाले 2 गॅप. मग अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये खांबांच्या संख्येवर लॉजिक नाही, त्यांच्यात तयार होणाऱ्या गॅपमध्ये. मग 56 0 1 खांब आहेत म्हणजे 5601 खांब आहे अल लक्षात. तर मग गॅप किती तयार झालेत तर एकदम सोपं काम आहे. मग या 5601 मधून जर एक कधी घालवला तर 5 56 0 0 एवढे काय तयार झालेत गॅप. एका गॅपमध्ये कितीचं अंतर पडतं रे बाबा 50 मीटरचं अल लक्षात. यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे आता इथं 2 आणि इथं 1 3 0 देऊन टाकतो मी आधीच. 5 गुणतो 5 37 0 8 3 5 5 25 आणि 3 28 हे झाले 28 म्हणजे 280,000. मी जर थोडक्यात विचार कधी केला तर मला माहिती 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर होतो. मग आपण एक काम करूया 280 असा ठेवूया. मग 280 वर 3 0 याचा अर्थ हे झाले 280 किलोमीटर. म्हणजे आता कळालं असेल तर हे 280 किलोमीटरचं अंतर आहे आणि गाडीचा जो वेग आहे तर तो किती आहे तर 280 किलोमीटरचं अंतर गाडी कापते कितीच्या स्पीडनं 40 किलोमीटर पर अवरच्या वेगानं. किलोमीटर किलोमीटर कॅन्सर आणि 4 × 7 = 28 याचा अर्थ त्या गाडीला ते खांब ओलांडण्याला एकूण किती वेळ लागणार आहे 7 तास लागून जाणार. पर्याय क्रमांक पहिला. पुढं पहा, ठीक आहे ना. 96 अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. एकदम सोपं. सरासरीचा अर्थ काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज छेदाला एकूण संख्या. जसं 1 2 3 4 5 1 ते 5 ची सरासरी किती? मग 5 ची बेरीज केली भागीला 5 केलं. मग 15 / 5 उत्तर आलं 3. याचीच सरासरी अशी आली असती पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज 5 1 6 दोन संख्या म्हणून 2 भागायचं 6/3 अलक्ष सॉरी 6/2 उत्तर किती आलं 3. सेम लॉजिक जर इथं लावलं तर काहीच करायचं काम नव्हतं. पहिली संख्या 1 आहे शेवटची आहे 97 दोन संख्या आहे म्हणून बेरीज 98/2 याचा अर्थ किती येणार सरासरी येते 49. म्हणून या सर्व संख्यांची बेरीज करून जर सर्व संख्यांनी भागलं तर उत्तर येतं 49 म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक किती येतोय 4. पुढं 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. एकदम सोपं काम आहे. या ठिकाणी आपल्याला विचारला हे वेळ किती लागणार. वेळेचं सूत्र काय असतं रे? वेळेचं सूत्र आहे मित्रांनो अंतर छेदाला वेग. याचा अर्थ करेक्ट आहे अंतर छेदाला वेग. तर मग या ठिकाणी तुम्ही तात्पुरता विचार करा 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी हां लक्षात ठेवा कोणाला ओलांडते. गाडीची लांबी आली 250 मीटर आणि ओलांडते कोणाला आहे 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म. तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे तर ज्यावेळेला गाडी लांबी असलेल्या वस्तूंना ओलांडणार तर त्या केसमध्ये गाडीची लांबी आणि त्या प्लॅटफॉर्मची लांबी ॲड होणार. म्हणजे या केसमध्ये अंतर किती येणार आहे गाडीची लांबी 250 प्लॅटफॉर्मची लांबी 250 अल लक्षात मीटर आणि गाडीचा स्पीड किती आहे 45 किलोमीटर पर अवर. पण थोडक्यात जरा विचार करा उदाहरण सोडवता येणार नाही कारण या ठिकाणी लांबी मीटरमध्ये आणि जे वेगाचं एकक आहे तर ते किलोमीटर पर अवरमध्ये चालणार नाही. यालासुद्धा मीटर पर सेकंडमध्ये करावं लागणार आणि म्हणून आपण त्या 45 कशानं गुणू 518 गुणू म्हणजे आपोआप त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे मीटर पर सेकंडमध्ये होणार. याचा फायदा काय होईल तर याचा फायदा असा आहे की हा मीटर मीटर कॅन्सल होणार येणारं उत्तर कशामध्ये असणार आहे सेकंदात. बघा 9 5 45 9 2 18 वरती आलं 250 आणि 250 वरती आलं 250 म्हणजे 500 मीटर आलं. इथे 5 5 25 / 2 अल लक्षात हा तर कॅन्सल झाला आन्सर सेकंदात येणार आहे लक्षात ठेवा. तो बाय डिफॉल्ट लिहिला गेला. सो 500 गुणिला हा 25 / 2 आहे वर गेल्यानंतर उलटा होणार रे
सो 25 × 25 = 50 × 50 आणि 20 × 20 किती होतात, तर हे येतात 40 सेकंद. म्हणजे याचा अर्थ असा, त्या गाडीला त्या प्लॅटफॉर्मला ओलांडायला किती वेळ लागणार आहे, 40 सेकंदांचा वेळ लागेल, लक्षात ठेवा 40 सेकंदांचा वेळ लागणार. पर्याय क्रमांक 2 पुढे पाहूया. 98 नंबरचा प्रश्न आहे. रवीने सुधीरला एक वस्तू 6% विकली, 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदीची किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत किती? सोपा प्रश्न आहे, साधा प्रश्न आहे, फक्त लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये दोन व्यवहार झालेले आहेत. आलं लक्षात? याच्यामध्ये काय झालेले आहेत? याच्यामध्ये झालेले आहेत दोन व्यवहार. व्यवहार कुठला? सगळ्यात पहिला जो व्यवहार आहे तर तो झाला आहे रवी आणि सुधीरमधला, आणि त्याच्यानंतरचा जो व्यवहार आहे तर तो झाला आहे सुधीर आणि गोपालमधला. दोन्ही व्यवहार वेगळे आहेत. जरा तात्पुरता आपण हा विचार करूया, अल लक्षात, जरा तात्पुरता आपण एक विचार करूया साधा. समजा रवीने 100 रुपयाला, लक्षात ठेवा, जर ती वस्तू घेतली तर त्याने 6% नफ्याने कोणाला विकली, सुधीरला. म्हणजे घेतो 100 विकतो कितीला, 106 रेशोमध्ये जाऊया आपण. जर दोघांना 2 भागलं तर हा 50 येणार आणि हा किती येणार आहे, 53. याचा अर्थ रेशोच्या दुनियेमध्ये मला असं बोलता येणार की रवीने ती वस्तू 50 घेतली आणि सुधीरला विकली 53. पहिला किस्सा झाला. पुढं आता सुधीरने ती ॲक्च्युअली कितीला घेतली ते नाही माहिती, हां लक्षात ठेवा. आता काहींचा म्हणे 53 घेतली, नाही, हे 53 तर रवीच्या हिशोबानुसार आहे, लक्षात ठेवा, ज्यावेळेला रवी आणि सुधीर एकत्र येतो. मग सुधीरने समजा ती वस्तू 100 रुपयाला घेतली असेल तर त्याने ती गोपाला विकून टाकली आणि 5% तोटा झाला, याचा अर्थ 95 विकली. मग पुन्हा जर यांचा रेशो कधी काढायचा म्हटला तर 5 भागूया, इथं येणार 19 आणि या ठिकाणी येणार 20. याचा अर्थ असा आहे रेशोच्या दुनियेमध्ये सुधीरने ती वस्तू 20 घेऊन गोपालला 19 विकली. आता मला सांगा, या दोघांना आपल्याला मर्ज करावं लागणार एकत्र, आणि एकत्र करण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दोघांमध्ये घटक सारखा असला पाहिजे. सुधीर आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या किमता पण सारख्या असल्या पाहिजे. किंमत सारखी नाही आहे, इथं हा 53, इथं हा 20 आहे. मग एक काम करा, याला 53 गुणूया आणि याला आपण कशाने गुणूया, 20. पहा बरं काय होणार आहे, हा 20 × 5 = 100 होणार, 53 दुप्पट हा होणार 106 म्हणजे 1060, पुन्हा हा सुद्धा होणार 1060 आणि या ठिकाणी 19 × 53 = 57, 57 होतात ह्याच्याला 5, 19 × 5 हा लक्षात किती होणार, 19 × 5 = 95, 95 × 5 होता 100 अल लक्षात 1007. बस मग आता या सगळ्यांना आपण मर्ज करू शकतो, याचा अर्थ रवी सुधीर आणि हाला गोपाल, हाला 1000, अल लक्षात 10 राहिला, हाला 1060 आणि हाला 1007, ठीक आहे ना. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे, आधी लक्षात ठेवा हा जो रेशो आला ना, हा रेशो कशाचा आला आहे, कॉस्ट प्राईसचा. कॉस्ट प्राईस म्हणजे काय, खरेदी किंमत. म्हणजे असं म्हणू शकतात की रेशोच्या दुनियेमध्ये रवीने 1000 घेतली होती वस्तू, सुधीरने 1060 आणि जो गोपाल आहे त्याने घेतली होती 1007. मग या ठिकाणी गोपालची खरी खरेदी किंमत दिली आहे आणि ती किती आहे, 2014, जी 1007 दुप्पट आहे. मग जर 1007 दुप्पट आहे तर याचीसुद्धा दुप्पटच करायची रवीची, याचा अर्थ रवीने ती वस्तू कितीला घेतली असणार आहे, रवीने घेतली असणार आहे ती वस्तू 2000 रुपयांना. चलो आगे चलेंगे, पुढं पहा. एक माणूस मुंबईहून पुण्याला, लक्षात ठेवा, मुंबईहून पुण्याला 4 km/h या वेगाने जातो आणि 6 km/h या वेगानं परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? विचार करा, अंतर तर सारखं आहे, जातो मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला, म्हणजे दोन्ही केसमध्ये अंतर सारखं आहे. मग जर दोन्ही केसमध्ये अंतर सारखं आहे तर मग मी एक काम करतो, बघा जाण्याचा वेग किती त्याचा, 4 km/h, आणि येतो 6 km/h. मग मी हा विचार करतो, जर तो एकच अंतर जातो पण येतो पण, मग ते अंतर काहीतरी कॉमन असेल ना, मग मी लसावी काढतो. मग मी असं मानतो की समजा 6 × 4 लसावी येतो 12 km. अरे लक्षात ठेवा, 12 km जे अंतर आहे मी काय करतो आहे, मानतो आहे. याचा अर्थ मी आता असं म्हणतो आहे की तो 4 km/h वेगानं 12 km जातो, मग त्याला किती वेळ लागत असेल रे, 4 × 3 = 12, आणि 6 km/h वेगानं येतो, मग किती वेळ लागत असणार आहे, 2 तास. मग विचार करा, टोटल 12 km अंतर. आता इथं गंमत पहा बरं का, इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता गेला 12 आणि आला 12, मग 12 × 12 टोटल किती रे, टोटल 24 km अंतर. जाताना 3, येताना 2, किती तास लागलेत रे, 5. मग 24 जर 5 जर कधी भागलं तर याचा अर्थ आन्सर येतं 4.8, आणि हे काय येणार आहे, किलोमीटर पर अवर, किलोमीटर पर अवर. याचा अर्थ हा आला त्याचा सरासरी वेग.
ऑप्शन आहे आपला ऑप्शन क्रमांक पहिला. तुम्ही सूत्रही वापरू शकता, 2xy छेदाला x अधिक y, पण मग आपण लॉजिक लावतो, बाकी काही नाही. ठीक आहे, चला पुढं पाहूया. बघा पुढचा प्रश्न काय, ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात, बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करणार? ए आणि बी 15 दिवसांमध्ये काम पूर्ण करतात आणि बी साहेब एकटे हे काम 20 दिवसांमध्ये पूर्ण करतात. माहिती आता सर्वांना की त्याचा लसावी काढायचा 60 येणार. आल लक्षात, 60 हे आपण टोटल वर्क मानू, 15 दिवसात 60 काम, म्हणजे 15 चौक 60 आलेत आणि 20 त्रिक 60 आलेत. आल लक्षात, मग आता विचार करा, हे जे 4 आहे ही कोणाची एनर्जी आली रे? दोघांची. 3 कोणाची एनर्जी आली? बीची. मग या 4 जर 3 कधी घालवले तर 1 ही एनर्जी कोणाची राहणार आहे? कारण बी कॅन्सल होऊन जाणार ना, मग एची एनर्जी. मग विचार करा, 60 काम पूर्ण करायचे, कोण करणार? ए. कितीच्या एनर्जीने एकाच्या, म्हणजे याचा अर्थ त्याला एकूण काम पूर्ण करायला किती दिवस लागतील? 60 दिवस. म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक काय आहे? पर्याय क्रमांक आहे आपला पहिला, 60. ठीक आहे, चला पुढचा पेपर पाहूया आपण. ठीक आहे ना, चला नेक्स्ट पेपरमध्ये एंट्री करूया. आता जो पुढचा पेपर आहे तर तो आहे आपला 2022 ग्रुप सीचा. आपण 2022 एक पेपर पाहिला आता, जो ग्रुप बीचा होता, आणि आपण आता शेवटचा पेपर पाहतोय 2022 ग्रुप सीचा. ठीक आहे, चला पटकन पुढे जाऊया. बघा काय प्रश्न असा आहे, उपलब्ध असलेल्या विदेतून एक शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे. काही नाही, एक माहिती दिली फक्त, बाकी दुसरं काही नाही आहे. खाजगी 4-चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्याखालोखाल बस, ट्रक आणि शेवटी 2-चाकी वाहने प्रदूषण करतात. पुढील पर्यायातून वर दिलेल्या माहितीच्या आधारे काढता येणारे किंवा येणारे निष्कर्ष काढा. पहिलं, शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या 2-चाकी वाहनांची संख्या 4-चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. आता हे कोण ठरवणार कमी की जास्त आहे? कमी आणि जास्त ठरवण्यासाठी वर तुम्हाला वर तशी माहिती असायला हवी होती, आपल्याला काहीच माहिती नाही, त्याच्यामुळे दिलेलाच नाही तर मग रॉंग आहे. पुढं, एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणपेक्षा जास्त आहे. कमी जास्तचा रोल येऊच शकत नाही, कारण जर कमी जास्तचा रोल आणायचा असेल तर आपल्याला इन्फॉर्मेशन गिव्हन असली पाहिजे, जी दिलेली नाही. मग याचा अर्थ ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? 4 आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढं म्हटलं की नियमित अंतरावर म्हणजे याचा अर्थ अंतर कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालतोय, काही खांब एक माणूस चालतोय, पहिल्या खांबापासून 4th खांबापर्यंत. बरं, म्हणजे 4 खांब आहे एवढं तर कळालं, पहिला खांब, दुसरा, तिसरा, चौथा. पहिल्या खांबापासून तर 4th खांबापर्यंत त्याला पोहोचण्यास 6 मिनिटं लागतात. म्हणजे याचा अर्थ असा, इथून इथपर्यंत त्याला किती मिनटं लागतात? 6 मिनटं. मग मला पटकन कळालं, जर इथून इथपर्यंत 6 मिनटं लागतात, याचा अर्थ त्याला या 2 खांबांमध्ये पोहोचायला 2 मिनटं लागतात. इथंसुद्धा त्याला किती मिनटं लागतात? 2 मिनटं लागतात. आणि इथंसुद्धा किती लागतात? 2 मिनटं त्याला लागून जातात. ठीक आहे, जर याच गतीने ही व्यक्ती 20 मिनटं चालत गेला, तुम्ही विचार करा बरं का, एकदम सिंपल फंडा, ज्यावेळेला तो 6 मिनटं चालला, लक्षात ठेवा, ज्यावेळेला तो 6 मिनटं चालला त्यावेळेला एकूण किती खांब होते? 1, 2, 3, 4. ज्यावेळेला 6 मिनटं होते त्यावेळेला 4 खांब आलेत. आपल्याला काय म्हटलं आहे? तर 20 मिनटं चालली तर कितव्या स्तंभापाशी असेल? एकदम साधं काम आहे. याच्यामध्ये बघा, 20 मिनटांना मी जर 2 मिनटानं भागलो तर एकदम सोपं काम आहे, 2 × 20, याचा अर्थ आहे 10 पोल आलेत, हे आले 10 खांब आलेत. लक्षात, लोक एकदम भारीत पेपर काढणारे 10 पण उत्तर दिले, मात्र 10 उत्तर नाही. लक्षात ठेवा, तर एक जास्त असणारे, लक्षात ठेवा, एक काय असणारे? जास्त असणारे. हां, तर कितव्या स्तंभापाशी असेल? तर 1 खांब जास्त. एकदम साधं, सोपं, सरळ, जसं 1, 2, 3, 4. बघा, 4 खांब आहेत बरं का, 4 खांब आहेत, म्हणजे 4 पोल आहेत, तर गॅप किती तयार झाली? 3 गॅप. याच्या आधी पण मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं, 4 पोल आहेत तर 3 गॅप आहेत, लक्षात ठेवा. मग 10 पोल आहेत, अल लक्षात, तर 10 जर पोल असेल तर मग आपल्याला अजून एक गॅप एक्स्ट्रा आणावं लागणार आहे, म्हणजे 1 पोल जरा जास्त असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ आन्सर काय असेल? 11व्या स्तंभापाशी असणार आहे. पर्याय क्रमांक आहे 2. 87 पहा, छानसा प्रश्न आहे, आपण पाहूया. बघा काय, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती. बघा, ह्या प्रकारचे प्रश्न आहे ना, जर तुम्हाला सोडवायचे असेल तर एकदम साधं सोपं सरळ काम आहे. तुम्हाला एक छोटंसं काम करायचं की जर या प्रकारचे प्रश्न जर कधी सोडवायचे असतील तर डायरेक्ट तुम्हाला जायचं आहे काय विचारलं आहे, पुढे दिलेल्या विधानातून
वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडायचा आहे. लक्षात, काय करायचं आहे? उचित निष्कर्ष निवडायचा आहे, रॅशनल कन्क्लुजन निवडायचं की जे फार जवळचं आहे, व्यवस्थित आहे. मग कन्क्लुजन निवडायचं आहे, निष्कर्ष निवडायचा आहे, म्हणजे याच्यातच कुठेतरी असणार आहे. प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, सागरी साठ्यामध्ये करतात, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. आलं लक्षात, म्हणजे काही काही ठिकाणचे मासे पूर्णच गेलेत. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. म्हणजे याचा अर्थ असा की काही काही जलशेती करतात, स्वतःची एखादी नदी वगैरे करायची, शेती करायची पाण्याची, त्याच्यामध्ये मासे वगैरे सोडायचेत, कालांतरानंतर तेच काढायचे, तेच खायचेत. पण यात मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणं गरजेचे आहे. जरी मी स्वतःची जरी शेती करायचं ठरवलं, पाण्याची शेती, मात्र तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही आजारांचं प्रमाण आहे आणि नैसर्गिक आपत्ती आहे. लक्षात ठेवा, या जोखीम बाबी याच्याच आहे आणि त्याचा आपण व्यवस्थापन केलं पाहिजे, मॅनेजमेंट केलं पाहिजे. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारख्या भक्षक, कुपासारख्या माशांचा प्रकारे भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरणस्नेही पद्धती विकसित केल्या पाहिजेत. सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोसलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर ताण येतो. शेवटच्या शब्दाला काही डिमांड नाही, लक्षात ठेवा, कारण ते फक्त रिस्टेटमेंट आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या उदाहरणं सोडवाल, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, या प्रकारच्या उदाहरणांमध्ये रिस्टेटमेंट केलेलं असतं. रिस्टेटमेंट म्हणजे एकच वाक्य फिरवलेले, एक तर असं दिलं जाईल, एक तर तसं दिलं जाणार आहे, गाभा तोच असतो. हां, मग आता बघा, पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी, माफ करा, याच्यात दिलं नाही, मी पुढे जाऊ नाही शकत, शाकाहारीचा विषयच नाही आहे. अलं लक्षात, विषय तर मासे खाण्याचा आहे, उलट खायला पाहिजे. जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही, तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. तुम्ही जर या संपूर्ण याच्यामध्ये वाचलं तर एकदम सोपं आहे. तुम्ही काय काय वाचलं? मासे वाचलं. आलं लक्षात, मासे खूप सारे खातात, त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतं. पण एवढं म्हटलं आहे की माशांचं आपण काय केलं पाहिजे? मॅनेजमेंट केलं पाहिजे. आलं लक्षात, सागरातून सुद्धा मासे बाहेर काढलेत, अशा काही काही ठिकाणांमधून मासे तर पूर्ण संपवून टाकलेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे, मेन गेम आहे मासे खा, मात्र त्याचं काहीतरी मॅनेजमेंट तुम्ही करा. आलं लक्षात, म्हणजे जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही, तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवरती प्रतिबंध घातला पाहिजे. भक्षक मासे म्हणजे जे बाकीच्यांना खातात, तर ती काही मासेमारी काही करू नका किंवा ते मासे काही पाळू नका. हे वाटतं आहे, पण पुढं पाहूया. सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी, कसला ताण सागरावरती येणार आहे? या लक्षात, ते फक्त एक इन्फॉर्मेशन दिली, बाकी सागराचं काही बोलणंच नाही त्याच्यात. फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती व विविधतेला बाधक ठरतात. फक्त काही म्हणजे कोणत्या? नाही दिलेलं, रॉंग. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 जे आहे तर ते करेक्ट आहे. पुढं पहा, एकदम सोपा प्रश्न आहे, खूप सारा सोपा. भलं मोठे यूट्यूबवरती खूप साऱ्या गोष्टी सोडवून सांगितल्यात, एकदम सोपा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे? अशोक ने मोहनपेक्षा उंच उडी मारली, बस एवढ्या एका शब्दामध्ये आन्सर आहे. बस तिचा उतरता क्रम, उतरता क्रम म्हणजे काय रे? सगळ्यात मोठी वस्तू, मग लहान, मग लहान, मग लहान, मग लहान, याला म्हणतात उतरता. येस ऑर नो? इथं काय म्हटलं आहे? अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, याचा अर्थ सगळ्यात मोठी उडी अशोक साहेबांनी मारली, त्याच्यानंतर कोणी मारली? मोहनने. म्हणजे कॉमन सेन्स आहे, अशोक पुढं आला पाहिजे आणि मोहन नंतर आला पाहिजे की नाही? तुम्ही उतरता क्रम लिहितायत, म्हणजे सगळ्यात हायेस्ट वरती अशोक, वर नंतर मोहन, भले तो कुठे असू द्या, इथं असेल, तिथं असेल, तिकडं असू द्या, कुठे असू द्या, अशोक आधी आला पाहिजे. बघा, याच्यामध्ये मोहन आधी अशोक नंतर, रॉंग. याच्यामध्ये मोहन आधी अशोक नंतर, रॉंग. याच्यामध्ये मोहन आधी अशोक नंतर, रॉंग. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आहे, कारण त्याच्यात दिलं आहे अशोक आधी मोहन नंतर. झालं, थँक्यू. चला पुढं पहा, काही व्यक्ती बाकावर बसलेल्या आहेत, ठीक आहे ना. व्ही ही व्यक्ती ए एनच्या शेजारी आणि यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. जी ही व्यक्ती ए जेच्या बरोबर नाही, ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. व्ही ही व्यक्ती ए एनच्या उजवीकडे आणि ए जेच्या उजवीकडे आहे. व्ही आणि यस सोबतीने बसलेल्या आहेत, तर जी आणि व्ही, जर जी आणि व्ही यांनी यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले, याचा अर्थ रॉंग, चुकीचं विधान ओळखा.
आता एकदम सोपं काम आहे, तुम्हाला एवढं कळतं की एवढेच उत्तरं दिलेत की नाही, म्हणजे याच्यातूनच चुकीचं विधान ओळखायचं. खाली याच्या असे काही पर्याय तुम्हाला दिलेले नाहीत की ए किंवा दोन, पहिलं किंवा दुसरं, किंवा पहिलं दुसरं तिसरं, अशा ऑप्शन नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ या चारींपैकी एकच वाक्य कोणतं तरी चुकीचं असेल की नाही. मग रॉंग कुठलं आहे पहा ना, त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहिती नसल्याने स्थाने निश्चित करता येत नाही, याचा काही संबंधच नाही रे. अल लक्षात, याचा का संबंध नाही, हे डायरेक्टच रॉंग आहे. पुढचं चेक करण्याचा रोलच नाही तुम्हाला काही का, कारण जे लोक एका रांगेत बसलेले आहेत, जर त्यांचे तोंड इकडं तिकडं आहेत, जर त्यांचे तोंड विरुद्ध असले असते, म्हणजे मी तुमच्याकडे बघतोय दुसरं इकडं पाहतोय, जर असं असलं असतं तर उदाहरणावाले स्वतःहून उल्लेख करतात, ते देतात. पण जर त्यांनी दिलं नाही तर याचा अर्थ असा आहे की रांगेत बसणारे सर्व लोक एकाच दिशेकडे तोंड करून पाहत आहेत. तसं दिलं नाही म्हणजे तसं नाही आहे, अल लक्षात. मग याचा अर्थ हे चुकीचं आहे, विषय संपला, पुढे जाण्याचं कामच नाही. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, पहिलं चुकीचं आहे, त्याचा अर्थ असा आहे. बस तुम्हाला वाटलं सोडवायचं, तुम्ही आरामात सोडवू सुद्धा शकतात, अवघड नाही. चला पुढे पाहूया. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 2 माणसे दिवसातून 5 तास करतील, तर त्यांना किती दिवस लागणार? फॉर्म्युला एकदम सोपा आहे. M1D1H1 बरोबर M2D2H2. पहिली माहिती काय, 10 माणसं आहे, 2 तास आहेत, 5 दिवस आहेत. पुढं त्याच्यानंतर 2 माणसं आहे, 5 तास आहेत, तर किती दिवस आहे? झालं 2 5 2 5 गेलेत, राहिले 10. पर्याय क्रमांक आहे 3, तर किती दिवस लागतील लक्षात, तर 10, म्हणजे 10 दिवस लागणार. बघा पुढे पाहूया. 92, पुढे 5 विधानं दिलेली आहेत, आलं लक्षात. इथं पहा सगळ्यात महत्त्वाचा, युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील 3रे विधान हे त्याआधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. आता यांनी काय दिलं आहे, तुम्हाला असे 5 वाक्य दिलेले आहेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत. आता पर्यायमध्ये काय केलं आहे, त्यांनी असं दिलेलं आहे पहिलं दुसरं आणि तिसरं. तर त्यांचं म्हणणं काय, पहिले जे 2 आहेत तर तुम्ही त्यांना विधान समजावं, अल लक्षात, तुम्ही त्यांना काय समजावं, विधान समजावं. आणि जो नंतरचा आहे तर तुम्ही त्याला निष्कर्ष मानावा, म्हणजे पहिले 2 विधान आणि त्यांच्यावर आधारित आहे निष्कर्ष, एकदम साधं सोपं सरळ. चला आपण पाहूया तसं होतं का. इथं म्हटलं आहे बी ई आणि नंतर आहे सी. बी पहा, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. बरं ठीक आहे, वाहनांमुळे असं काहीतरी होतं. ई पहा काय, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बरं ठीक आहे. सी काय मग, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. जर थोडक्यात जर कधी आपण कधी पाहिलं तर एकदम सिंपल लॉजिक याच्यातून असं लागतं, जर थोडक्यात जर आपण कधी पाहायचा प्रयत्न कधी केला तर याच्यामध्ये पहा. आता हा एक प्रश्न असा की याच्यामध्ये भरपूर लोकांना सगळं काहीच बरोबर वाटतं, अल लक्षात, याच्यामध्ये सगळ्यांना भरपूर काही वेगवेगळं म्हणजे बऱ्यापैकी बरोबर वाटतं. आता याच्यामध्ये जर कधी आपण पुन्हा एकदा बी पाहिला, तर वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करतात. बरोबर. ई काय म्हणतंय, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक, याल लक्षात. म्हणजे हे बी आणि ईचं झालं, बी आणि ईचं झालं. मग यांच्यावरतून सी काय म्हणतंय, तर कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. जर थोडक्यात जर कधी पाहिला कधी गेलं तर हे सुद्धा बऱ्यापैकी बरोबर वाटतं, आलं लक्षात, थोडं बऱ्यापैकी बरोबर वाटण्यासारखं आहे. जसं बी आहे, ई आहे, आणि काय आहे, सी आहे. पुढं पाहूया, आपण सगळे चेक करूया, मग नंतर सांगतो तुम्हाला. सी बी ई पहा, आता आधी सी आणि बी पाहायचं आहे. काय सी बी पाहूया बरं का, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बी काय आहे, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करतात. आणि ई काय आहे, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. हे बरोबरच वाटतं. सो दोन्हीच्या दोन्ही करेक्टच वाटतात. पुढं पहा तिसरं सी पहा, काय कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे. ए काय आहे, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. आणि डी काय आहेत, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायूंचा उत्सर्ग करत नाही. याचा तर काही रोलच नाही समजा, अल लक्षात, किंवा हे पण बरोबर असू शकतं बरं का, असं आहे. हां काय असेल याचं बघा. सी काय म्हणतं एकदा, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. बरं आहे. ए काय म्हणतंय, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत. काही जे वाहनं आहेत ते पर्यावरणासाठी हानिकारक नाही आहेत. मग डी काय म्हणतंय, काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृहांचा उत्सर्ग करत नाही. आणि इथं म्हटलेलं आहे सी, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू. आणि पुढं म्हटलं आहे बी डी ए. मग बी काय आहे, वाहनांची वाहतूक. डी काय म्हटलं आहे, काही वाहनांची
उत्सर्ग करतो, उत्सर्ग करत नाही, म्हणून काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाही. हे दोन जे आहेत ना, हे दोन आहेत परस्पर विरोधी, लक्षात ठेवा. हे जे दोन आहे, दोन परस्पर विरोधी, म्हणजे वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड वाहने हरितगृहींचा उत्सर्ग करतात, आणि काही वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व हरितगृहांच्या वायूंचा उत्सर्ग करत नाही, करतात सुद्धा करत पण नाही. मग एक काय आहे, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत, काही करतात आणि काही करत नाही, याला लक्षात. मग याच्यावरतून तर्क लावणं जो आहे, मला असं वाटतं वैयक्तिक की बाबा चौथा ॲन्सर आलं पाहिजे, ठीक आहे ना. तुम्ही पाहू शकतात, रॉंग असलं तरी मला तुम्ही सांगाल, पुढचं पाहूया आपण, वेळ वायानं घालवता. बघा, अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे कॉम्प्लिकेटेड राहतात, आलं लक्षात. पेपर माझ्या हातात आल्यानंतर वर्गाच्या बाहेर ज्यावेळेला मी पेपर सोडवतो, त्यावेळेला मला काही डोकं चालवता येतं. पण मेन मुद्दा की एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला त्याचं उत्तर पटकन जमतं का, आलं लक्षात. हे गुंतागुंतीचे उत्तर आहेत, अशांना टॅकल करण्यापेक्षा कधी स्किप केलेलं कधी बरं, आलं लक्षात. सर्व सोडवणं म्हणजे हिरोगिरी नाही, रिलॅक्स रहा. चला पुढं पाहूया. पुढील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार, बघा, 32, 33, 37, 46, 62. बघा, 32 आहे, 33 आहे, 37 आहे, त्याच्यानंतर 46 आहे, काय आहे, 62 आहे. काय लॉजिक आहे, बघा, 32 अधिक 1 33, त्याच्यानंतर आहे 6, त्याच्यानंतर आहे 4, बघा, 1 आहे, 4 आहे, त्याच्यानंतर आहे 9. लॉजिक एकदम सिंपल आहे, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग, आलं लक्षात. याच्यानंतर हा येणार 4 चा वर्ग, आणि पुढे असणार आहे 5 चा वर्ग, आलं लक्षात. मग 5 चा वर्ग किती येतो, 25. मग 62 अधिक 25 जर कधी केलं तर 87 येणार, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक काय आहे, 2. सोपा क्वेश्चन आहे, पुढं पाहूया. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. मग सरासरी 60 वर्ष म्हणजे याचा अर्थ तिघांचं वय किती आलं, 180. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 आहे. बघा, 1 वय 2, 2 3 आणि 4, मग तिघांचं टोटल किती आलं, 4 3 7 2 9, हे झाली सर्वांच्या वयाची बेरीज. आणि सर्वांच्या वयाची बेरीज जी रेशोमध्ये 9 येते, ती वास्तविकतेमध्ये किती आली, 180 का, कारण जर 3 व्यक्तींचा सरासरी वय 60 आहे, 1 चा 60, 2 चा 60, 3 चा 60, म्हणजे 3 चा 180, आणि तेच रेशोमध्ये 9 आहे. मग 9 च्या दुप्पट किती येतात, 180, म्हणजे याचा अर्थ 9 ला 20 ने गुणल्यानंतर 180 येतो. तर सर्वात तरुण आणि वयस्कर व्यक्तीच्या वयातला फरक, मग मला सांगा, सर्वात तरुण 2 वर्षाचा आणि वयस्कर 4, यांच्यातला फरक किती, 2. मग या 2 ला सुद्धा जास्त डोकं न लावता 20 ने गुणा, 20 × 2 किती आले, 40, म्हणजे त्यांच्यातला जो फरक आहे तर तो फरक किती आहे, 40 वर्ष. पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे. चला पुढं पाहूया. रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील 100 बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या, बरं. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा. अशा प्रकारचे प्रश्न चौकटीच्या बाहेरचे आहेत, एकदम सोपं काम आहे. थोडा किंचितसा वेळ जातो, मात्र डायरेक्ट ऑप्शनवरतून जायचं, म्हणजे डोक्याला जास्त टेन्शन नाही राहत. पहिल्या ऑप्शनवरतून आपण जाऊया. बघा, काय केलं पहिल्या दिवशी, 100, आल लक्षात. 100 ची निम्मे किती होतात, 50, आल लक्षात. निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या, याचा अर्थ किती बाहुल्या विकल्यात, 52 विकल्यात. मग 100 मधून 52 गेले, राहिले किती, 48. दुसऱ्या दिवशी तिच्याकडे असलेल्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या, मग 48 ची निम्मे किती होतात, रे 24. 24 मधून 2 बाहुल्या कमी विकल्या, म्हणजे किती विकल्यात, 22. मग आता 48 मधून जर 22 बाहुल्या विकल्या तर राहिल्या किती, 26. आणि पुढे तेच सांगितलंय की तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या, करेक्ट आला. पर्याय क्रमांक आहे पहिला, 100, टेन्शनचं काम नाही. चला पुढं पाहूया. 2 संख्यांचे गुणोत्तर 3 4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 400 असेल तर त्या संख्या कोणत्या, आई तर उत्तर दिलंय सगळ्यां, तुम्ही टेन्शन नका घेऊ. 2 संख्यांचं गुणोत्तर 3 4 आहे, सर्वांचं 3 4 आहे, फक्त एकच काम आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 400 आली पाहिजे. मग एक एक पाहून घ्या. आता वर्गाची बेरीज 400 तर डोकं लावा, शेवटी 0 आला पाहिजे की नाही. मग त्या ठिकाणी 12 चा वर्ग कधी केला तर शेवटी 4 येणार, 6 चा वर्ग केला तर शेवटी 6 येणार, 36 येतो. आणि जर जसं 12 चा वर्ग आला 144 आणि 16 चा वर्ग आला किती येतो, 16 चा वर्ग 256, आलं लक्षात. 6 4 10 5 4 9 बरोबर 400 आला. मग झालं, पर्याय क्रमांक तर पहिलंच आलं, 12 16. खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही आमच्यापेक्षा पटकन सोडवू शकत असाल, ठीक आहे ना. पुढं पहा. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळं तो 30% वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्क्याने वाढ झाली. समजा मग नेहाचा पगार सुरुवातीला होता 100, तो 10% काय केला, कमी केला. मग 10% कमी केला म्हणजे याचा अर्थ असा झाला की 10 कमी झाले 90 झाला, आणि नंतर
तेजी मुळे 30% वाढून गेला, म्हणजे याचा अर्थ 27 वाढवलेत, म्हणजे याचा अर्थ आता किती झाला 117, मग ओव्हरऑल इफेक्ट काय झाला, 100 या प्रोसेसमुळे 117 झाला, 17% वाढला. आ लक्षात, तिच्या मूळ पगारामध्ये खरोखर पाहायला गेलं तर 17% वाढ झाली, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक आहे आपला पहिला. चला नेक्स्ट पाहूया. बघा, सीमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला, सोमा म्हटलं, सॉरी, सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला, पुन्हा पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला, त्यानंतर तो वळून सोडवावं लागणार, कारण काय म्हटलं आहे, स्थानापर्यंतच्या अंतर, अंतर म्हटलं म्हणजे सोडवावं लागणार. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला, समजा इथं आहे तर इथून किती गेला आहे पुढं 10 किलोमीटर गेला, त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला, इथं आला, इथं आला 2 किलोमीटर, पुन्हा तो पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला, पुन्हा इथं 2 किलोमीटर गेला, नंतर तो उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला, उत्तरेकडे किती गेला तो 7, सॉरी उत्तर म्हणजे वर आलं पाहिजे रे, उत्तर म्हणजे किती आलं पाहिजे, 7, हां लक्षात ठेवा, वरती आलं पाहिजे 7, ठीक आहे, तो आता या ठिकाणी आहे. हां, तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तर मूळ स्थानापर्यंत, म्हणजे याचा अर्थ हे अंतर आपल्याला विचारलं, मग तुमचा एक 90 डिग्री बनला पाहिजे. आलं लक्षात, हे अंतर तुमचं 10 आहे तर हे पण 2 येणार, म्हणजे इथून ते इथपर्यंत हे पूर्ण 12 आलं, हे 7 आहे, मग 12 वर्ग किती येतो रे, 144, आणि 7 वर्ग किती येतो, सॉरी आता हे 7 आहे ना, हे एवढं 7 होतं, मग आता हे 2 तर हे पण 2, म्हणजे हे किती असणार आहे, 5 असणार आहे. हां लक्षात ठेवा, म्हणजे इथून इथपर्यंत हा 12 वर्ग आला 144, आणि हे इथून 5 आलं, 5 वर्ग आला 25, त्यांची बेरीज झाली 169, 169 कोणाचा वर्ग येतो रे, 13 वर्ग येतो, आलं लक्षात, 169 कोणाचा वर्ग येतो आहे, 13 वर्ग येतो आहे, बस झालं, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक काय आहे, पर्याय क्रमांक आहे पहिला. नेक्स्ट पाहूया, जर एक रक्कम 10 दशे 10 दराने 2 वर्षांसाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 रुपये आहे. कोणती तरी एक रक्कम आहे, कुठली तरी एक रक्कम आहे, आणि त्या रकमेचं जे कंपाऊंड इंटरेस्ट आहे, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातला जो फरक आहे, तो फरक किती आहे, 750. आधी लक्षात ठेवा, चक्रवाढ व्याज हे मोठं असतं सरळ व्याजापेक्षा, म्हणून चक्रवाढ व्याजातून सरळ व्याज वजा केल्यानंतर 750 रुपये मिळतात. आता 10% ना, तर एकदम साधं काम आहे. विचार करा, जर मी सरळ व्याजाचा विचार कधी केला तर 10% हा व्याजदर आहे 2 वर्षांसाठी, याचा अर्थ किती होणार आहे, 20%, ठीक आहे ना. आता राहिला चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट पहिल्या वर्षी 10% आणि दुसऱ्या वर्षीसुद्धा किती आहे, 10%. पण मग एक मुद्दा असा आहे, चक्रवाढ व्याजाचा अर्थ काय, चक्रवाढ व्याजाचा अर्थ आहे टक्क्यावर टक्के, म्हणजे पहिल्या वर्षी जे 10% व्याज आपण घेतलं, दुसऱ्या वर्षी 10%, मात्र दुसऱ्या वर्षी याच्या व्याजावरचं पुन्हा व्याज, मग 10%वरती अजून 10% इथं द्यावं लागणार मला, मग 10%चे मला अजून 10% पे करावं लागणार का, कारण व्याजावर व्याज लागतं, रेट सेम आहे. आलं लक्षात, एकदम साधं सोपं सरळ. पहिल्या वर्षी 10%, म्हणजे याचा अर्थ एक रक्कम आहे, पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%, पण पहिल्या वर्षीचे 10% व्याज बनलं, हे व्याज पुन्हा पुढच्या वर्षी व्याज देणार 10%, म्हणून मी 10%चे 10% काढतोय. 10%चे 10% जर कधी काढले तर येणार 10/100 × 10/100, हा 0 गेला, हा गेला, म्हणजे आला हे 1/100, याचा अर्थ हे किती आलं आहे, हे आलं 1%, हे किती आलं आहे, हे आलं 1%, याचा अर्थ या ठिकाणी 1% आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजे टोटल जे चक्रवाढ व्याज आहे ते किती आलं, 10%, 10%, 20% आणि हा 21% आलं. तुम्ही विचार करा, याचा अर्थ चक्रवाढ व्याज किती आलं, तुम्ही म्हणणार आता या ठिकाणी की जे चक्रवाढ व्याज आहे सर, हे आलं आपलं 21%, जे सरळ व्याज आहे ते किती आलं आपलं, 20%, मग 21%मधून 20% गेला, याचा अर्थ 1% रक्कम आली, मग ही 1% रक्कम म्हणजे 750 रुपये, मग 1% अर्थ काय रे, 100/1, हां लक्षात, तर मग कितीवर, 750, बस बाकी काही नाही. किंवा तुम्ही डायरेक्ट असं करू शकतात, जर 1% 750 तर मग 100% किती, 750/2 लावा, म्हणजे याचा अर्थ ऑप्शन येणार पहिलं, ऑप्शन येणार 75,000. तुम्ही नवीन टेक्निक वापरा की जेणेकरून आपला रिझल्ट पटकन लागला पाहिजे, लक्षात. लास्ट क्वेश्चन बघा, एकदम सोपं छानसं उदाहरण आहे, एकदम छान उत्तर याचं, 0, सहज सांगून टाकलं. बघा काय करायचं, 3
अपूर्णांकांच्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची. आपलं काय ठरलेलं असतं, सगळ्यात पहिले आपण लसवी काढतो. लसवी काढणं याचा अर्थ काय, जर समजा संख्या एकमेकांच्या पटीतल्या नसतील तर आपण डायरेक्ट सर्वांचा गुणाकार करतो की नाही, मग सेम लॉजिक लावायचं या ठिकाणी. डायरेक्ट सेम लॉजिक काय, 856 गुणिला 592 गुणिला 264. काय करतो आहे मी, या ठिकाणी मी 264 एक्स्ट्रा गुणलो, या ठिकाणी मी 592 एक्स्ट्रा गुणलो, या ठिकाणी मी 856 एक्स्ट्रा गुणलो, म्हणजे मला वर पण गुणावं लागणार. मग वर झालं 264, इथं आलं 592 वजा इथं आलं 856. जर पुढं सोडवलं तर वरती यांची बेरीज शून्य येते, मग शून्य छेदाला काहीही असू द्या, काहीही असू द्या, उत्तर तर तुमचं शून्यच राहणार. म्हणून तुमचं याचं उत्तर जे आहे, पर्याय क्रमांक आहे 3.